नमस्कार, किमंतु लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. शिवगाथाच्या प्रश्नोत्तरांच्या भागामध्ये आज आपण ज्या प्रश्नाचा विचार करणार आहोत तो प्रश्न आहे, शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवाजी महाराजांना टाकून दिलं होतं काय. हा प्रश्न विचारात घेण्याचं कारण असं की बऱ्याच सबस्क्रायबरनी अशी विनंती केली की फेसबुक आणि इतर ठिकाणी अशा काही पोस्ट फिरत आहेत की ज्याच्यावर असं सांगितलं जातं की शहाजीराजांनी जिजाबाई आणि शिवाजी महाराजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं किंवा त्यांनी त्यांना टाकून दिलं होतं, लक्ष दिलं नाही. त्यानंतर मध्ये जेम्स लिनचं प्रकरण झालं, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर दादोजी कोंडदेव होते असं सांगण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टींचा जर आपण संदर्भ तपासला तो संदर्भ एकाच ठिकाणी जाऊन पोहोचतो. म्हणून माझ्या सबस्क्रायबरच्या विनंतीवरून आणि काही मित्रांच्या विनंतीवरून आपण आजचा व्हिडिओ बनवतो आहे. हा व्हिडिओ खरं तर शिवाजी महाराजांच्या शिवगाथा या माझ्या सेरीजचा भाग नाही आहे, पण आज आपण तो महत्त्वाचा विषय आहे म्हणून घेतो आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण असं जो कोणी माणूस आरोप करतो किंवा अशी जी कोणती व्यक्ती आरोप करते की शहाजीराजांनी शिवाजी महाराज आणि जिजामाता यांना टाकून दिलं होतं, तर त्या व्यक्तीचे ते आरोप करण्यामागचे मुद्दे काय असतात समोरच्या माणसाला पटवून देण्याचे, त्या मुद्द्यांचा विचार करूयात आणि एक एक मुद्दा खरा आहे का खोटा आहे तो तपासून बघूयात. सगळ्यात पहिला मुद्दा जो मांडला जातो तो मुद्दा असा आहे की शिवाजी महाराज आणि जिजाबाईला टाकून देण्याचं शहाजीराजांनी कारण असं की भोसले आणि जाधव कुटुंबियांमध्ये कौटुंबिक वैमनस्य होतं आणि ते शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून होतं आणि नंतर परिस्थिती चिघळत गेली त्यामुळे शहाजीराजांच्या मनातून जाधव कुटुंब पूर्णपणे उतरलं आणि जिजाबाईबद्दल पण दुरावा निर्माण झाला. ठीक आहे, तर हा मुद्दा शहाजीराजांनी जिजाबाईला आणि शिवाजी महाराजांना टाकून दिलं असा आरोप करणारी माणसं मांडत असतात. तर या मुद्द्यामध्ये किती तथ्य आहे पाहूयात. पहिली गोष्ट की कौटुंबिक वैमनस्याला सुरुवात कुठून झाली. जर याच्या आपण खोलत जायचं ठरवलं तर आपल्याला मालोजीराजांपर्यंत जावं लागतं. ग्रँड डपच्या बखरीमध्ये एक उल्लेख असा सापडतो, तो कोणत्या याच्यावरून घेतलाय मला माहीत नाही किंवा कळलं नाही, पण त्याने असं म्हणलंय की मालोजीराजे हे जाधवरावांच्या पदरी नोकरी करत होते, चाकरी करता करता ते उत्कर्षाला पोहोचले. निजामशहाने त्यांना मनसबदारी दिली, 5,000 शिलेदारांचं किंवा घोडेस्वारांचं त्यांना नेतृत्व दिलं आणि त्यांचा दर्जा जाधवरावांच्या बरोबरीला येऊन पोहोचला. आणि एकदा होळीच्या सणाला सगळेजण एकत्र आले असताना बोलता बोलता जाधवराव सहज बोलून गेले की शहाजीराजा आणि जिजाबाईचा जोडा किती छान जमतो. ती गोष्ट मालोजीराजांनी उचलून धरली आणि जाधवरावांकडे अशी मागणी केली की तुमची मुलगी माझ्या मुलाला तुम्ही आता दिली पाहिजे कारण तुम्ही वचन दिलेलं आहे. जाधवरावांना बोलून गेल्यानंतर ती गोष्ट कळली की आपण काय बोलून गेलो, कारण जाधवराव मालोजीराजांना स्वतःच्या बरोबरीचे समजत नव्हते. कारण कधी काळी ते त्यांच्याकडे चाकरीला होते, त्यांच्या मुलाला आपली मुलगी द्यायची म्हणजे काय हा त्यांना मोठा प्रश्न पडला. आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यांनी चालढकल करायला सुरुवात केली आणि तिथून पहिली ठिणगी किंवा तिथून पहिला दुरावा निर्माण होण्याचं पोहोचले आणि जाधव कुटुंबियांमध्ये ही गोष्ट कारणीभूत झाली. ही गोष्ट लोक सांगतात. आता ही गोष्ट खरी आहे का खोटी आपण तपासणार कशी. कोणती गोष्ट खरी आहे का खोटी आहे ती तपासायची असेल तर ती समकालीन इतिहासकाराने लिहिलेली असली पाहिजे. म्हणजे जेव्हा ती घटना घडली तेव्हा जिवंत असणाऱ्या एखाद्या इतिहासकाराने किंवा लेखकाने ती घटना लिहिलेली असली पाहिजे. तो इतिहासकार किंवा लेखक तिथे उपस्थित असला पाहिजे ती घटना घडताना. आणि ही जी घटना एखाद्या लेखकाने लिहिलेली आहे त्या घटनेला समकालीन म्हणजे त्याच काळामध्ये जिवंत असणाऱ्या दुसऱ्या एखाद्या लेखकाने किंवा शत्रू पक्षाकडच्या एखाद्या लेखकाने किंवा आत्मचरित्रकाराने दुजोरा दिला पाहिजे. म्हणजे त्याने पण ती गोष्ट त्याच्या एखाद्या पुस्तकामध्ये लिहिलेली असली पाहिजे. आता इथे आपण या गोष्टीचा जेव्हा विचार करतो मालोजी राजांनी जाधवराव लखुजी जाधवरावांच्या मध्ये हे जे संभाषण झालं याचा, तर याचा दुसरीकडे कुठे काहीच उल्लेख सापडत नाही. म्हणजे शहाजीराजांच्या आयुष्यामध्ये कित्येक घटना घडल्या, शहाजीराजांनी कित्येक लढाया लढल्या, त्याचं तत्कालीन मराठी इतिहासकारांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. तसंच शहाजीराजांचे शत्रू असलेल्या मोगल किंवा आदिलशहाच्या इतिहासकारांनी पण त्या घटनेचं वर्णन करून ठेवलेलं आहे. त्या तारखा जुळतात, लढाईचे वर्णन जुळतं, माणसं जुळतात लढाईमधली, त्याच्यामुळे ती घटना घडली असावी असं आपण म्हणू शकतो. तो सबळ पुरावा होतो, एकापेक्षा जास्त समकालीन लोक म्हणतात की ती घटना घडलेली आहे. पण ही जी घटना आहे या घटनेला दुसरा कोणता पुरावा नाही. ग्रँड डप म्हणतो, त्याने ती कोणत्या तरी बकरीमधून उचलली असली पाहिजे, तो बकरकार म्हणतो, पण दुसरं कोण म्हणतं, दुसरं कुठलाही इतिहासकार किंवा समकालीन त्या काळातला लेखक त्याला दुजोरा देणारा मिळत नाही. म्हणून मला असं वाटतं की ही घटना खरी नसावी, ही एक दंतकथा असावी नंतर रचलेली किंवा कोणीतरी कर्णोपकरणी ती गोष्ट समोरासमोर पसरवली असावी आणि ती ग्रँड डपने कुठून तरी ऐकली असावी. ग्रँड डपने अशा भरपूर गोष्टी ऐकलेल्या त्याच्या बकरीमध्ये लिहिलेल्या आहेत, म्हणून त्याची बकर विश्वसनीय मानली जात नाही.
मी असं म्हणत नाही की ही गोष्ट खरी नसेलच, खोटी असेल पूर्णपणे, पण इथे आपल्याला शंका घ्यायला जागा आहे जर आपण तर्काने विचार केला तर, किंवा जे आपण निकष लावले की एखादी गोष्ट सत्य आहे का असत्य ठरवण्याची, तर त्या निकषांमध्ये ही गोष्ट खरी बसत नाही. त्यामुळे माझ्या लेखी तरी ही गोष्ट एक दंतकथा आहे. म्हणून या कारणाने काही भोसले आणि जाधव कुटुंबियांमध्ये वैमनस्य आला असेल असं मानायला मी तयार होणार नाही. दुसरी एक गोष्ट आहे की जाधव आणि भोसले कुटुंबियांमध्ये वैमनस्य होण्याचं, ती म्हणजे निजामशाहचा दरबार संपल्यावर सर्व लोक एकदा बाहेर आले होते आणि बाहेर आल्यानंतर भोसलेंच्या बाजूकडचा एक खंडागळे म्हणून सरदार होते, त्यांचा हाती पिसळला आणि तो सगळ्या सैन्याला तुडवत चालला. तुडवत तुडवत तो जाधवरावांच्या सैन्यापर्यंत पोहोचला. त्याने त्यांचे काही सैनिक पायाखाली तुडवले. त्याला अडवण्यासाठी जाधवरावांचा मोठा मुलगा दत्ताजी आडवा आला. दत्ताजीला अडवण्यासाठी भोसलेंकडचे विठोजी राजांचे मुलगे जे होते 11, जे शहाजी राजांचे चुलत भाऊ होते, ते सर्व लोक मध्ये पडले आणि संभाजी राजे या शहाजी राजांच्या चुलत भावाकडून दत्ताजीचा वध झाला, किंवा दत्ताजी मारला गेला तलवारीच्या वाराने, जो जाधवरावांचा पुत्र होता. आपल्या मुलगा मारला गेला हे कळल्यावर जाधवराव लढाईमध्ये उतरले आणि त्याला मारणाऱ्या संभाजीचा त्यांनी बदला घेतला त्याला मारून. हे सगळं करताना लढाईमध्ये शहाजीराजे पण होते. शहाजीराजांना पण जाधवरावांच्या दांडपट्ट्याचा मार बसला खांद्याला आणि शहाजीराजे मूर्छित पडले. ह्या घटनेनंतर जाधव कुटुंबीय आणि भोसले कुटुंबियामध्ये मोठी दरी निर्माण झाली, एकमेकांबद्दल अविश्वासाची, मान सन्मानाची, एकमेकांबद्दल असूयेची, आणि ती दरी नंतर रुंदावत गेली दिवसेंदिवस. आता ही जी घटना घडली, या घटनेला वर्णन, या घटनेचं जे वर्णन आहे ते बऱ्याच बकरींमध्ये मराठी सापडतं, जसं निजामशाहीच्या उल्लेखामध्ये पण सापडतं, जे त्यांनी ग्रंथ लिहिलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि इतरही अनेक ठिकाणी सापडतं. त्यामुळे आपण ही घटना घडली आहे हे म्हणू शकतो, ही खरी घटना आहे घडलेली, आणि याच्यामुळे जाधव आणि भोसले कुटुंबियांमध्ये वैमनस्य निर्माण झालं. पण ही पण गोष्ट खरी आहे की वैमनस्य निर्माण झालं, पण या वैमनस्याचा, राजकीय वैमनस्याचा कौटुंबिक जीवनावर किती परिणाम झाला असेल याचा जर आपण विचार केला तर मला वाटतं त्याचा कौटुंबिक जीवनावर काही परिणाम व्हायचं कारण नाही. कारण पूर्वीच्या काळामध्ये एक भाऊ एका बादशाची चाकरी करत असे, दुसरा भाऊ दुसऱ्या बादशाची चाकरी करत असे, याचा अर्थ दोन भावाभावांमध्ये काही वैर होता असं नाही. जिथे ज्याला जास्त मनसब मिळेल, जिथे ज्याला जास्त मानसन्मान मिळेल, पैसा मिळेल, जागीरदारी मिळेल, तो त्या बादशाची चाकरी करत असे. किंवा एखाद्या भावाचं दुसऱ्या भावाशी वैर असेल तर हा भाऊ या इथे चाकरी करतो पण तो भाऊ तिकडे जाऊन चाकरी करत असे, आणि दोन्ही बादशाह जेव्हा समोरासमोर लढाया करत असत तेव्हा दोन्ही भाऊ एकमेकांशी वैरी म्हणून लढत असत. पण ते त्यांचं वैर असे, ते वैर राजकीय रणांगणावर असे, म्हणजे जिथे लढाई होत असे तिथे वैर असे, राजकारणामध्ये वैर असे, पण कौटुंबिक वैर नसे. अशा वेळेला एखाद्या भावाच्या हातून दुसरा भाऊ मारला गेला किंवा एखाद्या नातेवाईकडून दुसरा नातेवाईक मारला गेला तर ते वैयक्तिकरित्या घेतलं जात नसे. आणि शहाजीराजांचा जर आपण स्वभाव बघितला तर शहाजीराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये कित्येक गोष्टी केलेल्या आहेत, ज्या गोष्टींमध्ये त्यांनी कमालीचा समजूतदारपणा दाखवलेला आहे, परिपक्वता दाखवलेली आहे. कित्येक लोकांनी शहाजीराजांच्या विरोधामध्ये अनेक गोष्टी केल्या ज्यामुळे शहाजीराजांना त्रास झाला, पण त्या सर्व लोकांना शहाजीराजांनी आपल्याला माफ केलेलं आढळून येतं. कित्येक लोकांचे गुन्हे पोटामध्ये घालून त्यांच्यातले गुण बघून त्यांना परत जवळ घेऊन त्यांना परत कार्याला जुंपलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे शहाजीराजे एक विचारी, परिपक्व आणि पोक्त विचार करणारे व्यक्ती होते, त्या काळातले व्यवहारी होते. शहाजीराजे मला असं वाटत नाहीत की निजामशाहच्या दरबाराच्या बाहेर जी काही लढाई झाली किंवा जो काही प्रकार झाला त्याच्यामध्ये जी काही मारामारी झाली, जो काही रक्तपात झाला, त्याचं खापर घरी येऊन आपल्या पत्नीवर फोडतील असं मला तरी वाटत नाही. कारण तसं त्या काळामध्ये शक्य नव्हतं. त्या काळामध्ये अशा घटना कुटुंबामध्ये वैमनस्याच्या होतच असत. कारण प्रत्येक माणूस, कुटुंबातले 4-5 लोक वेगळ्या वेगळ्या बादशाच्या पदरी काम करत असत. कोणी नाही कोणी कोणाच्या तरी हातून मारला जात असे, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शहाजीराजांची परिपक्वपणाची अनेक उदाहरणं आहेत, त्याच्यामुळे शहाजीराजे ही गोष्ट करतील असं वाटत नाही. त्यामुळे जर कोणी या कारणासाठी जिजाबाईला आणि शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी टाकून दिलं म्हणत असेल तर मला तरी ते पटत नाही माझ्या विचाराला. बाकी आता तुम्ही लोक ठरवा की तुम्हाला हा विषय पटतोय का, हा मुद्दा पटतोय का. पुढची गोष्ट आहे की लखोजी जाधवांचा खून झाला निजामशाहीमध्ये. ज्या वेळेला शहाजीराजे आदिलशाहीमध्ये होते तेव्हा मुर्तजा निजामशहाने लखोजी जाधवरावांचा कपट्याने खून केला, की त्याला संशय आला की लखोजी जाधवराव त्याच्या विरोधामध्ये कारस्थान करतात. या घटनेमध्ये पण जिजाबाई प्रचंड अस्वस्थ झाली किंवा तिला प्रचंड यातना झाल्या या गोष्टीमध्ये. आणि या कारणाला कुठं नाही कुठतरी भोसले आणि जाधव कुटुंबातलं वैमनस्य कारणीभूत आहे असं तिला वाटल्यामुळे तिच्यामध्ये आणि शहाजीराजांमध्ये दुरावा निर्माण झाला असं काही लोक सांगतात. पण या गोष्टीमध्ये पण मला तथ्य वाटत नाही. कारण ज्या वेळेला निजामशहाने लखोजी जाधवरावांचा आणि त्यांच्या मुलांचा खून करवला भरदरबारामध्ये, त्यावेळेला शहाजीराजे निजामशाहीमध्ये नव्हतेच, शहाजीराजे आदिलशाहीमध्ये होते. आणि इकडे काही घडामोडी घडतायत अंतर्गत, त्यांचा त्यांना काही एक कानुसा नव्हता किंवा काही एक खबर असण्याचं कारण नव्हतं. आणि शहाजीराजांचा स्वतःचा स्वभाव बघितला
तर मागून कुणाच्या पाठीमध्ये सुरा खुपसावा किंवा कुणाच्या तरी खांद्यावर बंदूक ठेवून ती चालवावी आणि आपल्या वैराचा निपात करावा असा शहाजीराजांचा स्वभाव नाही. शहाजीराजांचा स्वभाव आहे की मानाने राहावं, लढाई करायची वेळ आली तर समोरून लढाई करावी, पराभव पत्करावा लागला तर मानाने पत्करावा, पराभव पत्करावा लागल्यानंतर जे अपयश येईल त्या अपयशाचा साकल्याने विचार करावा, व्यवहाराने विचार करावा, पोक्तपणे निर्णय घ्यावेत आणि आयुष्यामध्ये पुढे चालावं आणि आपलं राज्यनिर्मितीचं स्वप्न कसं पूर्ण करता येईल हे पाहावं हा शहाजीराजांचा स्वभाव. शहाजीराजांचा स्वभाव आदिलशहामध्ये जाऊन निजामशाहीमध्ये फितुरी माजून तिथे जाधवरावांचा खून करण्याचा शहाजीराजांचा स्वभाव नाही. त्यामुळं जे लोक असं पसरवतात की जाधवरावांचा खून झाल्यामुळे जिजाबाई आणि शहाजीराजांमध्ये वैमनस्य आलं आणि ते वाढत गेलं किंवा दुरावा वाढत गेला, तर त्या गोष्टीला पण काही एक आधार नाही. दुसरी एक गोष्ट अशी आहे की शहाजीराजांची निजामशाही वाचवताना प्रचंड परवड झाली. म्हणजे 1625 सालापासून ते 1639 सालापर्यंत शहाजीराजे सतत कुठल्या ना कुठल्या तरी युद्धामध्ये गुंतलेले आहेत. त्यांनी अनेकदा नोकरी बदलली, कधी मोगल, कधी आदिलशाह, कधी निजामशाह, परत मोगल, परत आदिलशाह, परत निजामशाह, कधी स्वतःचं राज्य, अशा अनेक गोष्टी त्यांनी मधल्या काळात करून बघितल्या. या 14 वर्षाच्या काळामध्ये त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायला वेळच मिळाला नाही आणि कित्येक वेळा परिस्थिती अशी आली की जाधवराव आणि शहाजीराजे एकमेकांचे वैरी होते आणि जाधवराव मोगलाईमध्ये आणि शहाजीराजे आदिलशाहीमध्ये आणि दोघे जण एकमेकांचा पाठलाग करतायत किंवा एकमेकांच्या जीवावर उठलेत. या सगळ्या घटनांमध्ये जिजाबाईला प्रचंड यातना आणि क्लेश सहन करावे लागले. कारण एका बाजूला वडील होते जन्म देणारे आणि एका बाजूला नवरा होता. दोघांपैकी कोणी जरी नष्ट झालं असतं तरी शेवटी नुकसान आणि यातना जिजाबाईला झाल्या असत्या. त्यामुळे या घटनांचा तिच्या मनावर परिणाम झाल्यामुळे ती थोडीशी शहाजीराजांपासून दुरावली असं काही लोक म्हणतात. तर मला वाटतं की या गोष्टीमध्ये पण काही फारसं तथ्य नाहीये. कारण जिजाबाईला त्यावेळच्या राजकीय परिस्थितीची जाणीव होती. शहाजीराजे काय करतायत, जाधवराव काय करतायत, ते कशासाठी करतायत हे तिला माहीत होतं. आणि जिजाबाईंनी या सगळ्यामधून जो निष्कर्ष काढला आणि तो निष्कर्ष काय काढला की कोणत्याही मोगलाची चाकरी करता कामा नये किंवा कोणत्याही यवनांची चाकरी करता कामा नये. यवनांची चाकरी केली की आपल्याच भाऊबंधांचे खून पडणार, यवनांची चाकरी केली की आपल्याच कुटुंबाचं रक्त सांडणार, मिळणार काहीच नाही. त्याच्यामुळे आपण स्वतःच स्वतंत्र राज्य उभं केलं पाहिजे. या निष्कर्षाप्रत जिजाबाई जी आली ती या 14 वर्षाच्या शहाजीराजांच्या संघर्षामध्ये आली. त्याच्यामुळे जिजाबाईने ही जी काही संघर्ष झाला या संघर्षामध्ये तिची स्वतःची जी वैयक्तिक परवड झाली त्याच्यामुळे तिने शहाजीराजांना कधी त्याचा दोष दिला असेल किंवा जाधवरावांना कधी दोष दिला असेल असं मला वाटत नाही. तेवढी वैचारिक परिपक्वता जिजाबाईमध्ये होती. जिजाबाई बद्दल मी एक व्हिडिओ बनवलेला आहे सेपरेट वेगळा, तो तुम्ही पाहू शकता की जिजाबाई मध्ये काय कलागुण होते किंवा जिजाबाईचं किती व्यक्तिमत्व भारदस्त होतं किंवा तिच्या गुणांचा जास्त विचार केला गेला नाही. तर तो एक व्हिडिओ आहे पूर्ण, तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनेलवर. इथं मला सांगायचं आहे की मला तरी काही हे कारण पटत नाही की जिजाबाई मध्ये एवढी राजकीय परिपक्वता नव्हती की या राजकीय घडामोडींमध्ये हे लोक एकमेकांशी लढतायत, भांडतायत आणि ती त्या गोष्टी वैयक्तिकरित्या घेईल म्हणून. त्यामुळे या कारणामुळे पण त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला नाहीये. माझ्या स्वतःच्या लेखीचा मला कोणी हा प्रश्न विचारला की भोसले आणि जाधव कुटुंबांमध्ये वैमनस्य होतं त्यामुळे शहाजीराजांनी जिजाबाईमध्ये दुरावा निर्माण झाला, तर माझ्या विचाराला माझ्या तर्काला ती गोष्ट पटत नाही. दुसरा मुद्दा लोक काय देतात पुढचा आहे तो शहाजीराजांनी दुसरा विवाह केला. आता शहाजीराजांनी दुसरा विवाह कधी केला हे माहीत नाहीये एक्झॅक्टली. त्याची तारीख काही लोक 1626 देतात, काही लोक 1638, 1639 देतात, काही लोक 1630 देतात. वेगवेगळे लोक तारखा देतात आणि हे वेगवेगळे लोकांनी वेगवेगळे संदर्भ दिलेले आहेत आणि त्या संदर्भांचं मूळ कशामध्ये आहे ते शोधणं फार अवघड आहे. त्यामुळे आपण ती तारीख नाही ठरवू शकत. पण ही गोष्ट खरी आहे की निजामशाही सोडल्यानंतर आदिलशाहीत गेल्यावर शहाजीराजांनी 1626 ते 1630 मध्ये दुसरा विवाह केला असावा. कारण वेंकोजी राजे हे शिवाजीराजांचे धाकटे बंधू होते, याचा अर्थ तो विवाह 1630 आधीच झालेला असावा. त्याच्यामुळे इथे जेव्हा आपण या दुसऱ्या विवाहाचा विचार करतो तेव्हा लोक असं म्हणतात की खास करून जगन्नाथ सरकार त्यांच्या पुस्तकामध्ये असं म्हणतात की 1626 आसपास जिजाबाईचं वय 40 आसपास झालं होतं आणि शहाजीराजांनी एका तरुण स्त्रीशी विवाह केला आणि ते तिच्याबरोबर जास्त काळ रमू लागले किंवा तिथे राहू लागले. काही लोक असं म्हणतात की तुकाबाई मोहिते या दुसऱ्या ज्या स्त्रीशी त्यांनी विवाह केला ती प्रचंड लावण्यवती होती आणि जिजाबाईचं वय 40 आलं होतं त्यामुळे शहाजीराजांचा इंटरेस्ट कमी झाला. काही लोकांचं असं म्हणणं आहे की मालमत्तेच्या वाटणीवरून या विवाह जो दुसरा केला त्याच्यामुळे दुसऱ्या विवाहापासून जी मुलं झाली ती मुलं आणि जिजाबाईपासून झालेली मुलं यांच्यामध्ये असणाऱ्या मालमत्तेच्या वाटणीच्या वादामुळे पण दुरावा निर्माण झाला आणि त्याचं कारण झालं दुसरा विवाह केला म्हणून. आता हे काय झाले, आक्षेप झाले. लोक जे सांगतात कारणं वेगळी वेगळी त्यांच्या मनाला येईल ती कारणं लोक सांगतात स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी.
माझ्या लेखीचं तुम्ही विचाराल तर त्या काळामध्ये दुसरा विवाह करण्याची प्रथा होती, एकापेक्षा जास्त विवाह करण्याची प्रथा होती. त्याच्यामध्ये काही कमी मानलं जात नसे की एखादा माणूस राजा असेल, मनसबदार असेल, त्यांनी एकापेक्षा जास्त विवाह केले तर ते कमीपणाचं लक्षण मानलं जात नसे, उलट भूषण वाह मानलं जात असे. एकापेक्षा जास्त विवाह करण्याची कारणं पण हे होती की सातत्याने युद्ध चालू असत, सातत्याने लढाया चालू असत, कोणता नाही कोणता पुत्र कुठल्या नाही कुठल्या लढाईमध्ये मारला जात असे, अशा वेळेला राज्याला वारच कोण, म्हणून एकापेक्षा जास्त विवाह केले जात असत. त्यानंतर त्या काळी जी मातबर घराणी होती त्या घराण्यांशी आपले रक्ताचे संबंध असावे, जे पुढे जाऊन आपल्याला कामाला यावेत युद्धामध्ये किंवा आणीबाणीच्या प्रसंगामध्ये आपल्याला आधार सापडावा, म्हणून आपल्या आजूबाजूला जी ताकदवर मातबर घराणी आहेत त्यांच्याशी नात्याचे संबंध जोडण्यासाठी, रक्ताचे संबंध जोडण्यासाठी पण अशा प्रकारचे विवाह केले जात असत. अशी भरपूर कारणं आहेत. आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे कधी कधी राजा असे तो लढाईच्या निमित्ताने कित्येक काळ आपल्या कुटुंबापासून लांब राहत असे, त्यामुळे तो त्याचा कित्येक दाशींशी संबंध येत असे, त्यातून काही अनावृत संतती निर्माण होत असे, त्या अनावृत संततींचा पुढे जाऊन समस्या निर्माण होऊ नये त्यापेक्षा लग्न केलेलं चांगलं, म्हणून अशा वेळेला पण लग्न केलं जात असे. अशी अनेक कारणं आहेत लग्न करण्यामागे. त्या काळी जी बहुविवाहाची प्रथा होती ती प्रथा प्रचलित होती, उच्च वर्गामध्ये तर चांगल्याच प्रकारे प्रचलित होती, त्यामुळे शहाजीराजांनी दुसरा विवाह केला याच्यामध्ये काही हरकत घेण्याचा अर्थ नाहीये. जिजाबाईने स्वतः देखील शहाजीराजांच्या दुसऱ्या विवाहाला हरकत घेतली किंवा तिने कधी त्याच्याबद्दल एखादा मुद्दा उचलला किंवा कधी भांडण केलं किंवा त्या गोष्टीवरून वाद घातला आणि कुटुंबामध्ये किंवा एखाद्या राजकारणामध्ये त्याचा फटका बसला असं कुठंही आढळून येत नाही. शहाजीराजांनी पण दुसरा विवाह केल्यानंतर जिजाबाईकडे लक्ष दिलं नाही हे पण कुठेही आढळून येत नाही. म्हणजे 1626 साली ते त्यांनी दुसरा विवाह केला, त्यानंतर 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यानंतर जिजाबाई आणि शिवाजी महाराजांना शिवनेरीवर राहावं लागलं, तरी देखील दादोजी कोंडदेवांना ज्या सूचना शहाजीराजांनी दिलेल्या आहेत त्या सूचना आपल्याला असं सांगतात की त्यांनी जिजाबाई आणि शिवाजी महाराजांची ज्याप्रमाणे त्यांना शक्य होईल कठीण काळामध्ये, पण त्या कठीण काळामध्ये पण जिजाबाईची आणि शिवाजी महाराजांची त्यांच्या इतमामाला साजेशी व्यवस्था करण्याचा जेवढा प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न शहाजीराजांनी केलेला आहे. याचा अर्थ असा होतो की दुसरा विवाह केला म्हणून जिजाबाई आणि शिवाजी महाराज शहाजीराजांच्या मनातून उतरलेले नाहीत. दुसरा विवाह कदाचित त्या काळातली एक राजकीय निकड असू शकेल त्यांची, दुसरी कोणती एखादी गरज असू शकेल, त्यामुळे त्यांनी तो दुसरा विवाह केलेला असेल. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे की जिजाबाई शहाजीराजांच्या दुसऱ्या विवाहाला ऑब्जेक्शन घेईल असं लोक म्हणतात. त्याच्यामागे तर्क असा देतात की तिला दुसरा विवाह मान्य नव्हता, ती फार मानी स्त्री होती. पण मग जिजाबाईने शिवाजी महाराजांची 8 लग्न लावून दिलेली होती, ते 8 लग्न शिवाजी महाराजांची जिजाबाईने कशासाठी लावून दिली होती? शिवाजीराजांची 8 लग्न लावून देण्यामागचं कारण हे होतं की आपल्या बाजूला 4 यवन किंवा 5-500 त्यानंतर परकीय सत्ता सगळ्या आपलं राज्य बुडवण्यासाठी टपून बसलेल्या आहेत. अशा वेळेला आपल्या आजूबाजूला असणारी मराठा समाजातली मातबर घराणी आपल्याशी रक्ताच्या नात्याने जोडलेली असावीत, म्हणून 8 विवाह लावून दिलेले होते. त्याच्यामध्ये ती राजकीय सोयरीक होती, ती काही वैयक्तिक सोयरीक नव्हती. ही गोष्ट आपल्याला असं सांगते की जिजाबाईची देखील त्यावेळेला जी बहुपत्नी विवाहाची प्रथा होती त्या प्रथेला मान्यता होती, आणि त्या प्रथेचा आपल्या ध्येयासाठी किंवा कार्यसिद्धीसाठी माणसं जोडण्यासाठी जर उपयोग होत असेल तर त्याची तिला काही एक त्याच्याबद्दल तक्रार नव्हती. त्यामुळे हा मुद्दा इथे निकालात निघतो की शहाजीराजांनी दुसरा विवाह केला त्यामुळे जिजाबाईच्या मनामध्ये काही किंतू निर्माण झाला किंवा शहाजीराजांनी पण जिजाबाईकडे दुर्लक्ष केलं, हा मुद्दा पण खरा नाहीये. पुढचा एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये असं म्हणतात की कर्नाटकला ज्यावेळेला शहाजीराजे गेले त्यावेळेला त्यांनी शिवाजीराजांकडे आणि जिजाबाईकडे दुर्लक्ष केलं. आता ही गोष्ट खरी आहे की कर्नाटकला गेले तेव्हा नाही, कर्नाटकला शहाजीराजे गेले 1636 साली, शिवाजी महाराजांचा जन्म झाला 1630 साली. तर शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यापासूनच शहाजीराजांच्या मागे एवढं मोठं शुक्लकाष्ट लागलं होतं की पहिल्यांदा त्यांनी मोगलांची पंगा घेतलं त्यामुळे मोगल त्यांच्या हातून मागे लागले होते. त्यानंतर निजामशाही जेव्हा मोगलांनी बुडवली तेव्हा निजामशाहीचा एक वारस शोधून काढून आणला आणि त्या वारसाला गादीवर बसून शहाजीराजे स्वतःच राजे झाले. त्यामुळे आता आधी मोगलला मागे लागले होते, आता आदिलशाह, कुतुबशाह आणि बाकीचे लोकही शहाजीराजांच्या मागे लागले, कारण एक एतद्देशीय माणूस राजा होतो हे कोणालाच मान्य नव्हतं आणि सगळ्यांनी म्हणून शहाजीराजांचं राज्य कसं बुडवता येईल, शहाजीराजांच्या नरडीचा घोट कसा घेता येईल याच्यासाठी अखंड भारत देश, सबंध भारत देश, फक्त महाराष्ट्र नाही सबंध भारत देश शहाजीराजांच्या मागे लागला होता. अशा परिस्थितीमध्ये जिजाबाईकडे किंवा शिवाजी महाराजांकडे स्वतःच्या कुटुंबाकडे त्यांना लक्ष द्यायला फारसा वेळ मिळाला नाही आणि तो मिळाला नाही याच्याबद्दल आपण तक्रार पण करता कामा नये. शिवाजी राजांनी त्या काळामध्ये या देशामध्ये असं काम आरंभलं होतं हे त्या काळापर्यंत तोपर्यंत कोणत्याही एतद्देशीय राजाने केलं नव्हतं. मुसलमानांची राजसत्ता भारतामध्ये प्रस्थापित झाल्यानंतर एखाद्या मुसलमान बादशाहीला पदच्युत करून त्या मुसलमान बादशाहीचा मांडलिक असणारा एखादा एतद्देशीय सरदार किंवा मनसबदार
स्वतःला राजा म्हणून घेतो, स्वतःला त्या बादशाहीचा पालक म्हणून घेतो. ही घटना या भारत देशाच्या इतिहासात शहाजीराजांच्या रूपाने प्रथमच घडली होती. त्याच्यामुळे त्या घटनेचे परिणाम सर्व भारतभर गेले आणि सर्व भारत देशामध्ये असणाऱ्या यवनी सत्ता किंवा ज्या मुसलमानी सत्ता होत्या त्या खडबडून जाग्या झाल्या. की आतापर्यंत काय व्हायचं की युद्ध झाली, एखादी बादशाही नष्ट झाली तरी नष्ट होणारी बादशाही पण मुसलमानी असायची, नवीन प्रस्थापित झालेली बादशाही पण मुसलमानी असायची. पण आता इथे अशी गोष्ट घडून आली की सर्वात आधी एक एतद्देशीय माणूस, मी हिंदू म्हणत नाही, मी परकीय सत्ता म्हणतोय, की एक परकीय कोणताही परकीय शासक पदच्युत झाल्यानंतर त्याची जागा एका स्थानिक शासकाने घेतली होती आणि ही गोष्ट कोणत्याही परकीय शासकाला आवडणारी नव्हती. त्याच्यामुळे शहाजीराजांच्या मागे सर्व परकीय शासक, त्यांचे आपल्या महाराष्ट्रातले हितशत्रू हात धुवून मागे लागल्यानंतर पुढची 3 वर्ष जी होती, म्हणजे 1630 नंतर ते 1633 आणि 1633 नंतर परत पुढची 3 वर्ष 1636 पर्यंतची, ही 6 वर्ष शहाजीराजांच्या आयुष्यामध्ये अत्यंत धावपळीची, दगदगीची, बिकट परिस्थितीची होती. विजय पराजय, दगाबाजी, हार माघार या सगळ्या गोष्टी सातत्याने चालू होत्या. जीवाला एक क्षण उसंत नव्हती. त्यामुळे स्वतःच्या कुटुंबाकडे काय, शहाजीराजांना स्वतःकडे बघायला पण वेळ मिळाला नसणार हे साहजिक आहे. मग आपण त्या गोष्टीची तक्रार करता कामा नये की शहाजीराजांनी जिजाबाईंनी शिवाजी महाराजांकडे लक्ष दिलं नाही. त्याच्यानंतर 1636 मध्ये जेव्हा शहाजीराजे कर्नाटकच्या स्वारीला गेले त्यावेळेला देखील तिकडे त्यांना अडकून राहावं लागलं. एकामागोमाग एक मोहिमा निघत गेली आणि 3 वर्षांमध्ये संपूर्ण कर्नाटक प्रांत शहाजीराजांनी स्वतःच्या अंमलाखाली आणला. तिथल्या स्थानिक मनसबदारांना, स्थानिक लोकांना, जे पुंड पाळेगार होते, नायक होते, त्यांना हरवून आणि तिथे एक प्रकारचं नवीन राज्य निर्माण केलं. ही पण गोष्ट भारत देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडली की कोणत्या तरी परकीय सत्तेच्या अंमलाखाली असणाऱ्या मनसबदाराने परकीय सत्तेच्याच आधाराने स्वतःचं राज्य प्रस्थापित केलं आणि कोणती परकीय सत्ता त्याला रोखू शकली नाही. हा चमत्कार पण शहाजीराजांनी या भारत देशाच्या इतिहासात पहिल्यांदा घडवून आणला आणि तो घडवणं एवढं सोपं नव्हतं. त्यामुळे त्या काळामध्ये पण त्यांना कुटुंबाकडे लक्ष द्यायला उसंती मिळाली नाही. आणि जर त्यांनी ती चाकरी आदिलशाहीची सोडून कुटुंबाकडे लक्ष द्यायचं म्हणलं असतं, चाकरी पण गेली असती, राज्य पण गेलं असतं, कुटुंब पण गेलं असतं आणि जीव पण गेला असता, या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून शहाजीराजांनी त्यांना जिथे त्यांचं लक्ष केंद्रित करण्याची गरज होती तिथे लक्ष केंद्रित केलेलं होतं. त्यामुळे शहाजीराजांचं 1630 पासून, शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यापासून ते 1640 पर्यंत म्हणू आपण, एक 10 वर्ष जिजाबाई यांनी शिवाजी महाराजांकडे दुर्लक्ष झालेलं आहे थोडंफार. म्हणजे ते दुर्लक्ष वैयक्तिक नाही झालेलं, किंवा खाण्यापिण्याचे हाल झाले, किंवा त्यांना खर्चाला पैसे मिळाले नाहीत, किंवा कोणी शत्रू चालून आला आणि त्यांचं रक्षणाची व्यवस्था झाली नाही, अशा प्रकारचं दुर्लक्ष झालेलं नाहीये. पण जेवढा वेळ देता यायला पाहिजे होता, जेवढं सानिध्य राहायला पाहिजे होतं, तेवढं सानिध्य त्यांना देता आलं नाही, कौटुंबिक सानिध्य जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना. पण त्याची राजकीय कारणं आणि त्यावेळची राजकीय परिस्थिती, भौगोलिक परिस्थिती आणि सगळी जी वेगवेगळ्या परकीय सत्तांचं जे राजकारण चाललं होतं महाराष्ट्राचे लचके तोडायला, त्याच्यामध्ये होणारी कुचंबनं स्थानिक लोकांची, ही जर आपण लक्षात घेतली तर या गोष्टीसाठी आपण शहाजीराजांना माफ केलं पाहिजे. म्हणजे या गोष्टीमुळे काही शहाजीराजांमध्ये, शहाजीराजांनी ही गोष्ट मुद्दामून केलेली नाहीये. या 10 वर्षांमध्ये शहाजीराजांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी भारतखंडाच्या इतिहासामध्ये परकीय सत्तांनी या भारत देशामध्ये कब्जा केल्यापासून पहिल्यांदा झालेल्या गोष्टी आहेत. त्या कोणत्याही एतद्देशीय राजाने किंवा माणसाने केलेल्या नव्हत्या, करायचं धाडस केलं नव्हतं, विचार पण केला नव्हता. त्यामुळे साहजिकच जर अशा गोष्टी कोणी करत असेल तर त्याचं थोडंसं कुटुंबाकडे त्यावेळेला दुर्लक्ष होणं साहजिक आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्याचं कुटुंबावरचं प्रेम कमी झालेलं आहे किंवा कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. पुढचं कारण आपण बघूया. पुढचं कारण असं देतात की शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना त्यांची जहागिरीचं प्रमुख म्हणून नेमण्यास टाळाटाळ केली, किंवा शिवाजी महाराजांना त्यांच्या हक्काची, मालमत्तेची वाटणी देण्यामध्ये टाळाटाळ केली, असा एक आरोप लोक करतात. त्याच्यामुळे जिजाबाई यांनी शहाजीराजांमध्ये दुरावा निर्माण झाला. आता कोणत्या मालमत्तेचे हे लोक बोलतात मला काही कळत नाही. आणि दुसरी गोष्ट की जहागिरीचं प्रमुख नेमणं हा जो विषय येतो तो कोणती जहागीर, जर ते लोक, जो कोणी माणूस हा मुद्दा उचलतो तो माणूस जर पुणे प्रांताला जहागिरी म्हणत असेल तर त्याला त्यावेळेच्या परिस्थितीचा अनुभव नाही असं म्हणावं लागतं, त्याचा अभ्यास नाहीये. कारण पुणे, मावळ, सुपे हे जे 4 प्रांत होते, इंदापूर हे जे परगणे होते, जे शहाजी महाराजांच्या अंमलाखाली होते, मावळ भाग पण त्यांच्या अंमलाखाली होता, तो त्यांची पिढीच्या जहागीर होता, ही गोष्ट खरी आहे शहाजीराजांची. पण जो मी आता कालखंडाचा उल्लेख केला 1625 ते 1639 याच्या कालखंडाचा मी जो आता उल्लेख केला, त्या उल्लेखा त्या कालखंडाचा जर तुम्ही विचार केला तर राज्यांच्या सीमा सातत्याने बदलत होत्या, राजसत्ता नैशा होत होत्या, नवीन जन्माला येत होत्या, परत नैशा होत होत्या,
स्थानिक अंमलदार होते ते काही ठिकाणी भूभाग बळकावून बसले होते, त्यांना कोणीतरी परत हुसकावून लावत होतं, परत नवीन राज्य येत होतं। म्हणजे 1625 पासून ते 1639 पर्यंत महाराष्ट्रामध्ये आणि कर्नाटकमध्ये स्थिरता म्हणून नव्हती। कोणता भूभाग कोणाच्या ताब्यात आहे, किती भूभाग कोणाच्या ताब्यात आहे, कोणता भूभाग आहे जो कोणाच्याच ताब्यात नाहीये, कोण कोणावर आपली दावेदारी सांगतंय, याचा त्यावेळेला काही एक पायपोस कोणाला नव्हता। आणि पुणे, सुपे, इंदापूर आणि मावळ प्रांत ही जी जहागिरी आहे, जी शहाजीराजांच्या त्या वडिलोपार्जित जी जहागीर होती, ही जहागिरी निजामशाही, मोगल, आदिलशाह या सगळ्या म्हणजे तिन्ही बादशहांच्या सीमारेषेवर बसलेली जहागीर होती। आणि ती सीमारेषेवरची जहागीर शहाजीराजांना सगळ्या जणांनी द्यायचं कारणच हे होतं की शहाजीराजे आदिलशाहीत गेले तर आदिलशाहीची अशी इच्छा असायची की आदिलशाहीच्या सीमेवर ही जी जहागीर आहे त्याचं शहाजीराजांनी रक्षण करावं। निजामशाहने ही जहागीर शहाजीराजांना द्यायचं कारण काय होतं की जेव्हा आदिलशाह हल्ला करेल तेव्हा शहाजीराजांनी या जहागीरचं रक्षण करावं, या प्रांताचं रक्षण करावं। मोगलांची इच्छा पण तीच होती की शहाजीराजांनी ही जहागीर देण्यामागं किंवा त्यांच्याकडे जहागीर कायम करण्यामागं की आदिलशाहीने निजामशाही जेव्हा मोगलांवर हल्ला करतील तेव्हा शहाजीराजांनी या प्रांताचं रक्षण करावं। म्हणजे ही जी जहागीर होती ही जहागिरी त्या कालखंडामध्ये 1625 ते 1636 पर्यंत धरू आपण, 1639 नाही 1636 पर्यंत 11 वर्षाच्या कालखंडामध्ये तिन्ही पातशाहांच्या लढ्यांमध्ये एवढी पिसली गेली, दुष्काळामध्ये एवढी पिसली गेली ती कधी कोणाच्या ताब्यात आहे आणि कधी कोण चालून येत आहे आणि कधी कोण हल्ला करतंय, कोण कुठल्या कारणाने हल्ला करतंय, कोण कधी येऊन ते पुणे शहर जाळून जाते, का जाळून जाते, काल पुणे शहराला कोणीतरी आपलं म्हणतो तर आज येऊन जाळून जाते, अशी परिस्थिती त्या जहागिरीची होती। मग ती जहागीर आहे नावाला फक्त शहाजीराजांकडे आहे, नावाला फक्त शहाजीराजांची जहागीर आहे, पण ती आहे कुठल्या बादशाहच्या अंमलाखाली आणि कुठला बादशाह त्याच्यावर का हल्ला करतो हे 11 वर्षांमध्ये त्या काळी तरी कोणाला सहजासहजी स्पष्ट होण्यासारखं नव्हतं। म्हणजे जहागिरीचा पत्ताच नाहीये की ती कोणाच्या अंमलाखाली आहे, नक्की नावाला फक्त शहाजीराजांकडे आहे, तर मग शहाजीराजांनी त्या जहागिरीचा कारभार करावा कसा आणि शहाजीराजांनी त्या जहागीरीवर कोणाला तरी प्रमुख म्हणून नेमावं कसं। त्यानंतर 1630 ते 1636 ही तर फार धावपळीची वर्ष होती, शहाजीराजांनी स्वतःच राजा शहाजीराजे स्वतःच राजा झाले होते एक प्रकारे। त्याच्यामुळे या मधल्या कालखंडामध्ये जिजाबाईला किंवा शिवाजी महाराजांना शहाजीराजांनी जहागिरीचं मुतालिक किंवा प्रमुख नेमलं नाही आणि दादोजी कोंडदेवांना नेमलं असं जे लोक म्हणतात ते दादोजी कोंडदेवांची नेमणूक पण शहाजीराजांनी 1636 आसपास केली अधिकृतपणे कर्नाटकामध्ये जायच्या आधी। आणि दादोजी कोंडदेवांची नेमणूक करण्यामागं पण कारण असं होतं की शिवाजीराजांचं वय लहान होतं, मावळ प्रांताची माहिती नव्हती, मावळ प्रांत एवढा उजाड झालेला होता, लोक एवढे हिंस्त्र झालेले होते किंवा स्वार्थी झालेले होते कारण सततच्या लढायांनी स्वतःचा जीव वाचवणं लोकांना भाव होतं, त्यामुळे जो तो आपापला स्वार्थ बघत होता की माझा जीव कसा वाचेल, माझी सत्ता कशी वाढेल, मला पैसा कसा मिळेल, दुसऱ्याचा कुणी कुणाचा विचार करत नव्हता। अशा वेळेला तिथल्या लोकांची माहिती असणारा, तिथल्या लोकांना थोडीफार जरब वाटेल असा असणारा, कुठून किती उत्पन्न निघतं हे माहीत असणारा आणि एकनिष्ठ असणारा एक व्यक्ती, अनुभवी, ज्याचं वय आहे, वयाचा कित्येक वर्षाचा त्याला काम करण्याचा अनुभव आहे, तो सुरुवातीला तिथं मुतालिक असणं गरजेचं आहे हे कोणी देखील हे कोणीही मान्य करेल, आपण देखील मान्य करू का अशा परिस्थितीमध्ये मी माझ्या 6 वर्षाच्या मुलाला तिथे नेमणार नाही कधी जहागिरीचा प्रमुख म्हणून, त्याला कुठे लोक उडवून लावतील त्याचा पत्ता लागणार नाही। त्याच्यामुळे शहाजीराजांनी दादोजी कोंडदेवांना सुरुवातीला मुतालिक म्हणून नेमलेलं आहे। शिवाजी महाराजांना नेमायचंच नव्हतं, शिवाजी महाराजांबद्दल मनामध्ये आकस होता, ते जिजाबाईचे पुत्र होते म्हणून असा काही भाग नव्हता, पण जे लोक हा आरोप करतात ते लोक ही राजकीय पार्श्वभूमी, भूराजकीय पार्श्वभूमी म्हणजे भौगोलिक पार्श्वभूमी, राजकीय पार्श्वभूमी, त्या काळात होणारी लढायांची पार्श्वभूमी आणि शहाजीराजांची या सगळ्या असणाऱ्या परिस्थितीमधली स्थिती की शहाजीराजे नेमके कुठे आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये आणि त्यांच्यासमोर आव्हानं काय आणि त्यांना करायचं काय, ह्या गोष्टी लक्षात न घेता फक्त वरवरच्या गोष्टी दिसतात त्याच्यावरून आरोप करतात। त्यामुळे शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना जहागिरीचा मुतालिक किंवा प्रमुख नेमण्यासाठी टाळाटाळ केली, याच्यात देखील काही तथ्य नाही, याच्यात देखील काही अर्थ नाही। राहता राहिला मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न, तर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न आला कुठून, हा प्रश्न आला ज्या प्रोफेसर जगन्नाथ सरकारांनी त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिलंय की जिजाबाईने 1639 साली शहाजीराजांना असं पत्र लिहिलं की शिवाजी महाराजांचं वय आता 9 वर्ष झालेलं आहे, त्यामुळे शिवाजी महाराजांना दादोजी कोंडदेवांकडून मिळणाऱ्या तनख्यावर शिवाजी महाराजांनी जगणं बरोबर वाटत नाही, ते शिवाजी महाराजांची युवराज म्हणून नेमणूक करावी आणि शिवाजी महाराजांना त्यांच्या हक्काचा काही मुलूक देण्यात यावा जेणेकरून त्यांना एक युवराज म्हणून किंवा राजा म्हणून जगता येईल आणि त्यांची एक राजा म्हणून प्रस्थापना होईल, त्यांच्याकडे कोणी आश्रित म्हणून बघणार नाही असं पत्र जिजाबाईने शहाजीराजांना लिहिलं आणि याच्यावर विचार व्हावा अशी विनंती केली। आता हे पत्र लिहिलं का नाही लिहिलं मला माहित नाही, जगन्नाथ सरकारांनी बोललंय म्हणजे लिहिलंच असेल त्यांनी कोणत्या तरी याने पुराव्यानिशी लिहिलं असेल किंवा कोणत्या तरी पुराव्याच्या संदर्भाने त्यांनी ही गोष्ट बोलली असेल, पण इथे त्यांनी जो अर्थ काढलाय त्याच्यामधून तो अर्थ चुकीचा काढलाय।
जिजाबाई असं म्हणते की समजा पत्र लिहिलं असेल किंवा पत्र जरी लिहिलं नसेल तरी जिजाबाईचं जे व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर उभं आहे की एवढ्या दिवसांच्या अभ्यासाने आपण जे वर्षानुवर्ष अभ्यास करतोय त्याने त्यातून आपल्याला ही गोष्ट दिसून येते की जिजाबाईचं म्हणण्याचा उद्देश हा असणार आहे की शिवाजी महाराजांना अधिकृतरित्या युवराज म्हणून किंवा तुमचे वारस म्हणून मान्यता मिळावी ती मान्यता तुम्ही तुमच्या सही शिक्का कट्यारेनिशी द्यावी. शिवाजी राजांना आशाळभूतपणे इथून पुढे कोणाकडे पैशाच्या अपेक्षेने पाहावं लागू नये की कोणीतरी तुम्ही कोणातरी मुतालिकाला पैसे दिले आणि तो खर्चाला शिवाजीराजांना पैसे देईल त्यात मान नाही. आता शिवाजीराजांचं वय 9 वर्ष झालेले त्यामुळे आपण शिवाजीराजांना त्यांच्या खर्चाला काही मुलूक देणे आणि त्यांची राजा म्हणून प्रस्थापना करणे जेणेकरून ते आपल्या पण मान सन्मानाला साजेसं राहील. म्हणजे आपण एवढे मोठे राजे आहेत, शहाजीराजे एवढे मोठे राजे आहेत आणि त्यांचा मुलगा कोणातरी मुतालिकाकडून जमा खर्चाला पैसे घेतो आणि त्याच्यावर जगतो हे काही ऐकायला बघायला बरं नाही वाटत. त्यामुळे जिजाबाईने तो मुद्दा मांडलेला असणार आहे की आता शिवाजी महाराजांची युवराज म्हणून प्रस्थापना करायची, शिवाजी महाराजांना आधिकारिक रीतीने दर्जा द्यायचा एक राजाचा मुलगा म्हणून, तर त्यांना मंत्रिमंडळ असणं गरजेचं आहे, त्यांचा काहीतरी मुलूक त्यांच्या खर्चासाठी असणं गरजेचं आहे, काहीतरी मुलूक त्यांच्या अधिकाराखाली असणं गरजेचं आहे जिथून ते कर वसुली करतील त्या मुलखावर देखरेख करून त्या वसुलीमधला काही हिस्सा स्वतःच्या खर्चासाठी ठेवतील आणि उरलेल्या शहाजीराजांना पाठवली अशी व्यवस्था करणं गरजेचं आहे. हे जिजाबाईचा म्हणण्याचा उद्देश असणार आहे. जगन्नाथ सरकारने त्याचा संबंध मालमत्तेच्या वाटणीशी लावलेला आहे की तुम्ही तुकाबाई मोहितेंच्या मुलाला कर्नाटकाचं राज्य देऊन टाका आणि माझ्या मुलाला याचं राज्य देऊन टाका असा जो अर्थ त्यांनी काढलेला आहे त्या अर्थाला मला वाटतं की काही अर्थ नाहीये. कारण हे असे बरेच तर्क म्हणजे जगन्नाथ सरकारांबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आजार आहे. जगन्नाथ सरकार नसते तर आपल्या भारतामध्ये आपल्याकडे इतिहासाकडे बघण्याची दृष्टी ही फारच वाईट राहिली असते. आपल्याला इतिहासामध्ये काही कळलं नसतं. तर्क जे आपण म्हणतो पुराव्याने आधारित इतिहास शोधणं किंवा एक वेगळ्या अँगलने इतिहासाकडे बघणं आपल्याला जमलं नसतं. पण जगन्नाथ सरकारांनी देखील त्यांच्या पुस्तकामध्ये परकीय इतिहासकारांच्या दृष्टीने शिवाजी महाराजांकडे आणि मराठ्यांकडे बघितल्यामुळं त्यांच्या विचारसरणीमध्ये किंवा तर्कामध्ये भरपूर चुका झालेल्या आहेत. जगन्नाथ सरकारांचा मराठी संसाधनांवर कधी विश्वास नव्हता आणि मराठी संसाधनांनी किंवा बकरीने त्यांची विश्वसनीयता स्वतःच गमावलेली आहे म्हणून मी जगन्नाथ सरकारांना दोष देत नाही. पण जगन्नाथ सरकारांना महाराष्ट्राच्या तत्कालीन आंतर संबंधांचा किंवा कौटुंबिक लोकांचा जो एकमेकांशी संबंध होता किंवा मनसबदारी जहागीरदारीचा लोकांना एकमेकांसाठी जो अर्थ होता त्याचं तितकंसं आकलन त्या काळामध्ये झालेलं नसावं म्हणून जगन्नाथ सरकारने असं एखादं वक्तव्य केलेलं असावं. हा वाद जो होता किंवा हा मुद्दा जगन्नाथ सरकार म्हणतात तसा मालमत्तेचा वादाचा मुद्दा नव्हता, हा शिवाजी महाराजांना अधिकृतता प्राप्त करून देण्याचा मुद्दा होता. त्याच्यामुळे ती चर्चा जिजाबाई आणि शहाजीराजांमध्ये झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यामुळे पण ह्या विषय जिजाबाईने काढल्यामुळे शहाजीराजे तो मालमत्तेचा मुद्दा म्हणून त्याला विरोध करतील हे संभवत नाही. कारण शहाजीराजे पण तेवढे पोक्त आहेत, विचार आहेत. शहाजीराजांना जिजाबाई काय म्हणते आहे ते समज नाही की त्यांच्याकडे बुद्धिमत्ता आहे. आणि शहाजीराजांनी त्याच्यानंतर जी कृती केली म्हणजे शिवाजी महाराजांना आणि जिजाबाईला बेंगलोरला बोलून घेतलं, तिथे शिवाजी महाराजांना थोडंफार राजकारणाचं शिक्षण दिलं, त्यानंतर थोडंफार अर्थकारण राजकारण राज्य कसं चालवावं याचं शिक्षण दिलं, त्यांना चांगलं मंत्रिमंडळ दिलं, त्यांना एक स्वतःची मुद्रा बनवून दिली, त्यांना त्यांचं एक ध्वज दिला, त्यांच्याकडे स्वतःचं एक छोटस 1500 सैनिकांचं काय होईना पण शिवाजी महाराजांचं स्वतःचं सैन्य दिलं. पुण्याच्या जहागिरीवर अधिकारी म्हणून किंवा कारभारी म्हणून आधी जे दादोजी कोंडदेवांची नेमणूक होती त्यांच्या जागी शिवाजी महाराजांची नेमणूक केली शहाजीराजांनी. आधी दादोजी कोंडदेव जे शहाजी महाराजांना रिपोर्ट करायचे ते आता दादोजी कोंडदेवांना शिवाजी महाराजांना रिपोर्ट करायला सांगितलं. म्हणजे बदल केला शहाजीराजांनी. जिजाबाईंनी त्यांना हे बोलणं जर केलं असेल त्याच्यानंतर शहाजीराजांनी ते बोलणं सकारात्मक रीत्या घेऊन बदल केला. तर ह्या गोष्टी असं सांगतात की जिजाबाई जरी असं काही बोलले असेल तरी तिचे बोलण्याचे अर्थ वेगळे होते. जगन्नाथ सरकार म्हणतात ते अर्थ नव्हते आणि शहाजीराजांनी पण त्या बोलण्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन जिजाबाईंनी जी मागणी केली होती त्या मागणीला साजेशी सर्व जहागिरीची व्यवस्था आणि शिवाजी महाराजांची व्यवस्था करून दिलेली आहे. यातून सिद्ध काय होतं, शिवाजी महाराज जिजाबाई आणि शहाजीराजांमध्ये दुरावा होता हे सिद्ध होतं. कोणी असं म्हणत असेल तर आता त्याच्या बुद्धीची कीव करण्याकरिता आपण काही करू शकत नाही. मला तरी असं वाटत नाही की मालमत्तेच्या वादामुळे किंवा जहागिरीच्या वादामुळे त्या दोघांमध्ये काही दुरावा निर्माण झाला होता. पुढचा एक मुद्दा आहे की शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याचा उद्योग चालू केल्यानंतर हळूहळू त्यांचा शहाजीराजांशी संबंध तुटत गेला. शहाजीराजांशी संबंध तुटत गेला म्हणजे 1642 साली ज्या वेळेला शिवाजी महाराज परत आले बेंगलोरवरून एक राजा म्हणून किंवा शहाजीराजांचे जहागिरीचे कारभारी म्हणून, ते परत जरी आले असले तरी दादोजी कोंडदेवांना बऱ्यापैकी अधिकार होते. दादोजी कोंडदेव शहाजीराजांचे विश्वस्त म्हणून पुण्याच्या जहागिरीमध्ये होते आणि
शिवाजी महाराज जरी कारभारी झाले असतील तरी त्यांनी दादोजी कोंडदेवांच्या सल्ल्याने कारभार करावा अपेक्षित होतं, त्यांचा सल्ला डावलू नये. कारण दादोजी कोंडदेव आणि शहाजी राजे हे दोघंही एकाच विचाराचे होते. एकाच विचाराचे होते म्हणजे काय, की त्यांचा विचार जो होता तो सुरक्षिततेचा विचार होता. की शहाजी राजांचा विचार नेहमी असा असे की आपलं स्वतःचं राज्य असावं आणि ते स्वतःचं राज्य टिकावं, उगाच विनाकारण सुलतानांशी किंवा परकीय सत्तांशी वैर घेण्याच्या भानगडीत पडू नये. सत्ता आपल्या हाती असली पाहिजे, नाव कोणाचं लागतं याने काही फरक नाही पडत. म्हणजे शहाजी राजांचं कर्नाटक मधलं जे राज्य होतं ते बऱ्यापैकी स्वायत्त राज्य होतं. आदिलशहा तिथे कुठल्याही प्रकारची ढवळाढवळ करत नव्हता, करू शकत पण नव्हता, पण ते राज्य शेवटी आदिलशाहीचं राज्य गणलं जायचं. पण आदिल सत्ता सगळी शहाजी राजांच्या हातामध्ये होती. शहाजी राजांना त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवानं आलेलं शहाणपण हे सांगत होतं की परकीय सत्तांशी सरळ सरळ पंगा घेऊ नये, कारण या परकीय सत्ता एकत्र आल्या तर आपलं छोटंसं राज्य बुडवू शकतात, जो अनुभव त्यांचा मागे निजामशाहीच्या वेळेला घेऊन झाला होता. म्हणून पुढच्या आयुष्यात शहाजी राजांनी अशी भूमिका घेतली की स्वतःचं राज्य टिकलं पाहिजे हे महत्वाचं आहे. परकीय सत्तांचं नाव लागतं का नाही लागतं, कोणाच्या नावाचा टिळा त्या राज्याला लागतो हे महत्वाचं नाही. राज्य माझं असलं पाहिजे, माझ्या अधिकारात असलं पाहिजे, मी स्वायत्त राजा असलं पाहिजे आणि ते टिकलं पण पाहिजे, ते बुडलं नाही पाहिजे, त्यामुळे ते कोणाच्या का नावाने चालेल. मग शहाजी राजांची आणि दादोजी कोंडदेवांची भूमिका हीच होती की शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्याचा उपक्रम चालू केला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी मावळपाणी पुणे प्रांतामध्ये कर्नाटकातल्या प्रमाणे स्वायत्त राज्य स्थापन करावं, जिथे सर्व अधिकार शिवाजी राजांच्या हातात असतील, पण नावाला टिळा आदिलशाहीचा असावा, जेणेकरून मोठं युद्ध करायची आणि राज्य बुडण्याची शक्यता थोडी कमी होईल. पण शिवाजी महाराजांनी पहिल्यापासूनच स्वतंत्र भूमिका घेतली, किंवा परकीय शासकांच्या हाताखाली चाकरी करताना शहाजी राजांची मानहानी झाली, त्यांना जो पराभव स्वीकारावा लागला, त्यांना त्यांच्या पदोपदीच्या अपमानाला सामोरं जावं लागलं, नातेवाईकांचे जे खून पडले, ही जी भूमी ह्या ज्या गोष्टी जिजाबाईने अनुभवलेल्या होत्या, त्यामुळे जिजाबाई आणि शिवाजी महाराजांनी सुरुवातीपासूनच भूमिका घेतली होती की आपलं स्वतःचं राज्य स्थापन करायचं. पण जोपर्यंत दादोजी कोंडदेव जिवंत होते 1647 सालापर्यंत, तोपर्यंत दादोजी कोंडदेवांचा एक प्रकारे शिवाजी महाराजांना लगाम असायचा की शिवाजी महाराजांनी जास्त आगीशी खेळू नये, जेणेकरून शिवाजी महाराजांच्या नवीन उपक्रमाला धोका पोहोचेल. म्हणून दादोजी कोंडदेव त्यांना सबुरीनं घ्यायला सांगत असत. पण 1647 नंतर जेव्हा दादोजी कोंडदेवांचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर संपूर्ण जहागिरीची व्यवस्था शिवाजी महाराजांच्या हाती आली आणि शिवाजी महाराजांनी निर्णय घ्यायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांनी जहागीर वाढवायला सुरुवात केली, जहागिरीतली माणसं स्वतःशी जोडायला सुरुवात केली. जी माणसं साम दाम दंड भेदाने जोडता आली नाहीत, जोडता आली ती जोडली. जे जोडता आले नाहीत, जे शहाजी राजांनाच मानत होते, त्यांना कैद करून शहाजी राजांकडे परत पाठवून दिलं. जहागिरीची व्यवस्था व्यवस्थित लावून उत्पन्न कसं वाढेल ते बघितलं. पण किती उत्पन्न वाढलं तरी ते उत्पन्न शेवटी काय व्हायचं की स्वराज्याच्या कामासाठी कमीच पडायचं. कारण स्वराज्य उभारायचं म्हणजे माणसं पाहिजे, तोफा पाहिजे, सैन्य पाहिजे, जय्यत तयारी पाहिजे, सगळ्या गोष्टी पाहिजे. तर छोट्याशा जहागिरीतून मिळणारं उत्पन्न पुरणार किती? मग ते उत्पन्न शिवाजी महाराज शहाजी राजांना बेंगलोरला पाठवणार किती स्वतःचा खर्च बाळगून? एक पत्र आहे त्याच्यामध्ये शहाजी राजांनी शिवाजी महाराजांना लिहिलंय की आजकाल तुम्ही आम्हाला शेतसारा किंवा उत्पन्न पाठवत नाही इकडे जहागिरीतून. तेव्हा शिवाजी महाराजांनी लिहिलंय की आम्हाला इथे इथेच पुरत नाही, आम्ही जे करतोय ते. तर शिवाजी महाराज काय करतायत ते शहाजी महाराजांना माहीत नसणार असं नाही. शहाजी राजांना चांगल्यापैकी माहीत होतं शिवाजी महाराजांनी काय चालवलेलं आहे. पण शहाजी राजांनी काय केलेलं आहे, त्या पत्राला उत्तर देणं टाळलेलं आहे आणि परत शिवाजी महाराजांना उत्पन्न जहागिरीतून मिळणारं वसूल बेंगलोरला पाठवा म्हणणं पण टाळलेलं आहे. त्याचं कारण काय आहे, शहाजी राजांचं राज्य बेंगलोरमध्ये चांगल्या प्रकारे सुस्थापित झालेलं होतं. शहाजी राजांना आता काही शिवाजी महाराजांच्याकडून कुठला शेतसारा वसूल नाही आला तर तिकडे त्यांच्या राज्याला सैन्याला पगार द्यायची कमतरता पडेल अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे शहाजी राजांनी शिवाजी महाराजांकडे परत उत्पन्न मागितलं नाही, तिथून मिळणारं जहागिरीतून येणारं त्यांच्या. आणि शिवाजी महाराजांना अडवलं पण नाही स्वराज्य स्थापन करायला. म्हणजे शहाजी राजांनी एक प्रकारे शिवाजी महाराजांना मुक्त केलं बंधनातून आणि स्वराज्य स्थापनेच्या कामाला पुढे जाण्यासाठी त्यांना एक प्रकारे मुक्तपणे पाठिंबाच दाखवलेला इथे की ठीक आहे, तुम्ही तुम्हाला वाटतंय ना करावं असं तुम्ही करा, बघूया तुम्ही काय करताय ते. ही शहाजी राजांनी भूमिका घेतलेली आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज पण ही भूमिका घेतल्यानंतर शहाजी राजांना असं वाटलं होतं की शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेची झळ त्यांना कर्नाटकात बसणार नाही. पण झालं उलट, आदिलशहाने काय केलं की जोपर्यंत शिवाजी महाराज मैदानी मुल्कामध्ये जहागीर वाढवत होते तोपर्यंत आदिलशहाने काही त्यांच्या विरोधामध्ये भूमिका घेतली नाही. पण ज्या वेळेला शिवाजी महाराजांनी पुरंदर आणि कोंढाण्यासारखे किल्ले ताब्यामध्ये घेतले त्यावेळेला मात्र आदिलशहा खडबडून जागा झाला. आणि या 16-17 वर्षाचा मुलगा एवढे मोठे किल्ले ताब्यात घेण्याचं धारिष्ट करतो कसं काय? तो स्वतःच्या बळावर करू शकणार नाही असं आदिलशहाला वाटायला लागलं. आदिलशहाच्या दरबारामध्ये जे मुत्सद्दी होते, दुसरे शहाजी राजांचे जे हितशत्रू होते, त्यांनी पण आदिलशहाचे कान भरवले की 16-17 वर्षाचा पोरगा या गोष्टी करू शकणार नाही, त्याला नक्कीच शहाजीची खुश असली पाहिजे आणि शहाजीच्या संमतीने शहाजीच्या पाठिंब्यानेच तो या गोष्टी करत असल्या पाहिजे. पण वास्तवात बघितलं तर शहाजी राजांचा आणि शिवाजी महाराजांचा तसा काही राजकीय दृष्ट्या संबंध राहिला नव्हता. ते जहागिरीमध्ये काय करत होते त्याच्याशी,
पण हा संशय आल्यामुळे आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली आणि अटक केल्यानंतर दगाबाजीने अटक केली. त्यानंतर त्यांना 4 वर्ष तुरुंगात राहायला लागले विजापूरला, किमान 2-3 वर्ष तर राहावंच लागलं काही झालं तरी पण. आणि या कालखंडामध्ये हे सर्व घडून आलं त्याला कारण झालं शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठीचे हातपाय मारले ते. मग त्याच्यामुळे शहाजीराजांनी मध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये दुरावा निर्माण झाला असं काही लोक सांगतात. दुरावा निर्माण झाला असं म्हणता येणार नाही, पण थोडेफार गैरसमज झालेत शिवाजी महाराजांमध्ये आणि शहाजीराजांमध्ये. गैरसमज होण्याचं कारण असं की शिवाजी महाराजांना असं वाटून गेलं, त्याचे पुरावे आहेत त्यांच्या मंत्र्यांमधले आणि त्यांचा संवाद बऱ्याच ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे शिवाजी महाराजांमधला, तो आता सगळा इथे सांगत नाही वेळ खूप जाईल. पण त्या संवादाचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराजांना असं वाटलं की आम्ही स्वराज्यासाठी इकडे रात्रंदिवस रक्त आणि घाम एक करतो आहे, मेहनत करतो आहे, आणि आता शहाजीराजांची सुटका करण्यासाठी कोंढाणा केला आम्हाला आदिलशहाला परत देऊन टाकावं लागणार. तर शहाजीराजांनी स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. अशी दगाबाजीने अटक कशी काय झाली? शहाजीराजांना पण असं वाटणं साहजिक आहे की मी माझा जेवढ्या मानाने राहणारा राजा माणूस आजपर्यंत, आणि ही मानहानी मला आली कारण शिवाजीने थोडंसं समजुतीने घेतलं असतं चाललं नसतं. हे अर्थात तर्क आहेत जी काही पत्र उपलब्ध आहेत त्याच्यावरून, की असा थोडासा एक राजकीय दुरावा त्या दोघांमध्ये तत्कालिकरित्या झालेला दिसून येतो किंवा झालेला पण असणार आहे. का याचं कारण असं आहे की ज्या वेळेला आदिलशहाने मागणी केली शहाजीराजांकडे की तुम्ही बेंगलोरचा किल्ला आणि पुरंदर आणि कोंढाणा मला देऊन टाकायचा तुमच्या सुटकेसाठी, त्यावेळेला शहाजीराजांनी आदिलशहाला सांगितलं की बेंगलोरचा किल्ला देऊन टाकतो पण कोंढाणा तुम्हाला देता येईल का नाही मला माहित नाही, कारण कोण शिवाजी माझा ऐकत नाही, कोंढाणा किल्ल्यावर किंवा जहागिरीमध्ये माझी माणसं नाही आहेत, तिथे आता माझं काही चालत नाही, जी माणसं आहेत ती शिवाजीशी एकनिष्ठ आहेत, त्यामुळे मी इथून शिवाजीला लिहून पाठवलं तरी शिवाजी तुम्हाला कोंढाणा किल्ला परत देईल का नाही मला माहित नाही, बेंगलोरचा किल्ला देणं माझ्या हातामध्ये कारण माझा थोरला मुलगा संभाजी माझा ऐकण्यात येत, तो किल्ला तुम्हाला परत मिळेल. पण शिवाजी महाराजांनी काय केलं की कोंढाणा किल्ला परत देऊन टाकला आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी आदिलशहाला, शहाजीराजांची सुटका झाली. आणि त्याच्यानंतर शहाजीराजांनी काय भूमिका घेतली की त्याच्यानंतर शहाजीराजे बेंगलोरला परत गेल्यानंतर इकडे शिवाजी महाराज काय करतात, इकडे त्यांनी लक्ष घालणं कमी केलं, कारण त्यांनी त्या जहागिरीवर एक प्रकारे मागच पाणी सोडलं होतं. शहाजीराजांनी पुण्याच्या जहागिरीवर मागच पाणी सोडलं होतं अटक व्हायच्या आधीच, कारण त्यांनी तिथली मिळकत स्वतःला मागणं बंद केलं, याचा अर्थ त्यांनी पाणीच सोडलेलं होतं. आणि इथून पुढे शिवाजी महाराजांना त्यांनी मार्ग मोकळा करून दिला की तुम्हाला स्वराज्य उभं करायचं तर तुम्ही करा, तुमच्या प्रयत्नांनी करा. आणि स्वतः एक राजकीय भूमिका अशी घेतली शहाजीराजांनी तटस्थतेची की शिवाजी काय करतो त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही. ही भूमिका घेण्यामागचं कारण काय की शहाजीराजांनी कर्नाटकामध्ये जे राज्य उभं केलं होतं ते, त्यानंतर पुण्याचं जे राज्य होतं ते, या 2 राज्यांपैकी कुठलं तरी एक राज्य तरी आपल्या मुलाबाळांसाठी शिल्लक राहावं अशी शहाजीराजांची इच्छा होती. जर शहाजीराजे शिवाजी महाराजांना पाठिंबा देत असते, त्यांनी शिवाजी महाराजांना राजकीय पाठिंबा दिला असता आणि म्हणलं असते की उघड उघड राजकीय पाठिंबा दिला असता आणि म्हणलं असते की माझा मुलगा करतो ते बरोबर आहे, मी माझ्या मुलाच्या माग आहे, आणि शहाजीराजांनी आपली फौज कर्नाटकातून शिवाजी महाराजांना मदत करायला वेळोवेळी पाठवली असती, जेव्हा शिवाजी महाराजांवर संकट आली तेव्हा, तर काय झालं असतं की शिवाजी महाराजांवर संकट आलं, अफजल खान चालून आला, तेव्हा एकटा अफजल खानच चालून आला. पण शहाजीराजे शिवाजी महाराजांच्या मदतीला आले असते तर मग शिवाजी महाराजांवर आणि शहाजीराजांच्या विरोधामध्ये आदिलशहा, कुतुबशहा, मोगल, त्यानंतर घोरपडे वगैरे बाकीचे महाराष्ट्रातले इच्छत्र होते सगळे लोक एकत्र झाले असते आणि धोका दोन्ही राज्यांना निर्माण झाला असता. त्यामुळे शहाजीराजांनी सुटका झाल्यानंतर तुरुंगातून किंवा कैदेतून आदिलशहाच्या सुटका झाल्यानंतर राजकीयदृष्ट्या परिपक्वतेचा निर्णय घेतला आणि तटस्थतेची भूमिका घेतली. पण ही तटस्थतेची भूमिका घेतल्यानंतर पण त्यांनी शिवाजी महाराजांबद्दल मनामध्ये काही किलमिश ठेवला असेल असं वाटायला काही वाव नाहीये, कारण मुळात शहाजीराजे कोणाबद्दल मनात किलमिश ठेवणारे नव्हते. राजकारण आणि वैयक्तिक आयुष्य याच्यामध्ये अंतर किती ठेवावं आणि कसं ठेवावं त्यांना माहीत होतं. जी अटक शहाजीराजांना झाली त्याच्यामुळे त्यांना जे यातना आणि क्लेश भोगावे लागले त्याच्याबद्दल कदाचित त्यांना वाईट वाटलंही असेल, पण ही अटक वैयक्तिक कारणाने झाली नाहीये. शिवाजी महाराजांनी आदिलशहाकडे जाऊन चुगली केलेली नाहीये शहाजीराजांची, किंवा शिवाजी महाराजांच्या कोणत्या तरी फितुरीमुळे किंवा शिवाजी महाराजांच्या कोणत्या तरी एखाद्या आपण काय म्हणतो की वैयक्तिक कारणामुळे आदिलशहाने शहाजीराजांना अटक केलेली नाहीये. जी अटक झालेली आहे ती शिवाजी महाराजांच्या राजकीय उलाढालींमुळे झालेली आहे हे समजण्याचा पोक्तपणा शहाजीराजांमध्ये त्या काळामध्ये देखील होता. त्यामुळे शहाजीराजांनी ही गोष्ट मनाला लावून घेतली असेल असं मला वाटत नाही जो काही माझा शहाजीराजांचा अभ्यास आहे त्याच्यावरून. हां, फक्त त्यांनी अंतर राखून राहायला सुरुवात केली, पण ते अंतर राखून ठेवणं पण गरजेचं होतं, राजकीय तटस्थता बाळगणं पण गरजेचं होतं, कारण कोणतं तरी किमान एक राज्य तरी वाचणं गरजेचं होतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा जो उपक्रम आरंभला होता त्याच्यामध्ये अपयश आलं असतं आणि पुण्याचं राज्य बुडलं असतं तर किमान मराठ्यांचं किंवा एतद्देशीयांचं मैसूरचं बेंगलोरचं तरी राज्य शिल्लक राहिलं असतं. यामुळं शहाजीराजांनी ती तटस्थतेची भूमिका घेतलेली आहे, दुर्लक्ष केलेलं आहे असं नाही. त्यामुळे ही पण गोष्ट या कारणाने शहाजीराजांनी शिवाजी महाराजांकडे आणि जिजाबाईकडे दुर्लक्ष केलं की मला शिवाजी महाराजांमुळे अटक झाली फार मनाला लावून घेतलं नाही, आता मी तुमच्याशी बोलणारच नाही म्हणून दुर्लक्ष केलं.
या गोष्टीमध्ये पण काही तथ्य नाही. कोणी जर तसा तर्क मांडत असेल तर तो बालबुद्धीचा तर्क आहे, तो काही परिपक्वपणाचा तर्क नाही, एवढं मी सांगू इच्छितो. त्यानंतर आता जर आपण ह्या गोष्टी काय झाल्या की राजकीय संबंध बघितले, हे लोक काय म्हणतात की ठीक आहे, आता हे मुद्दे जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगितले तर तो म्हणेल की ठीक आहे, हे राजकीय मुद्दे झाले. पण त्यांच्यामध्ये राजकीय मुद्द्यावरून मतभेद नव्हते, सर्व माणसं परिपक्व होती, पण त्यांच्यामध्ये वैयक्तिकच एकमेकांमधला आकस होता. आता याचं उत्तर कसं देणार, म्हणजे शहाजीराजांमध्ये आणि जिजाबाईमध्ये वैयक्तिक आकस होता काही कारणाने निर्माण झालेला, शिवाजी महाराजांमध्ये आणि शहाजीराजांमध्ये कौटुंबिक तेढ होती काही कारणाने, असं लोक बोलायला लागतात. बोलणाऱ्याला काय, तेव्हा उचलली जीभ लावली टाळ्या, लोक काही बोलतात एखाद्यावर आरोप ठेवायचं म्हणलं की. पण आपल्याला ते सिद्ध करणं गरजेचं आहे की असं काही नव्हतं, म्हणून आपण त्यांच्यासारखं करू शकत नाही. आपल्याला पुरावे द्यावे लागतात की भाऊ तुम्ही म्हणताय ते तुमच्या बुद्धीने म्हणताय, पण त्याला काही अर्थ नाही कारण आमच्याकडे पुरावे. तर आता शिवाजी महाराजांमध्ये आणि जिजाबाईमध्ये वैयक्तिक काही आकस नव्हता, किंवा वैयक्तिक त्यांच्यामध्ये परस्परांमध्ये आदरभाव होता, किंवा एकमेकांच्या गुणांची, कर्तृत्वाची, त्यानंतर एकमेकांच्या पराक्रमाची, बुद्धिमत्तेची त्यांना जाणीव होती, हे सिद्ध कसं काय करणार. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला समकालीन लेखकांचा आधार घ्यावा लागतो. सुदैवाने आपल्याकडे शहाजीराजांनी जे कवी पदरी ठेवले होते त्या कवींनी शिवाजी महाराजांचं आणि जिजाबाईंचं वर्णन करणारे दोन श्लोक लिहून ठेवले. ते दोन श्लोक शहाजीराजांनी ऐकले असणार आहेत. ते ऐकल्यानंतर पण ते श्लोक त्या पुस्तकामध्ये आहेत, याचा अर्थ असा आहे की त्या श्लोकामध्ये जे काही लिहिलंय त्याला शहाजीराजांची मान्यता आहे. म्हणजे ते श्लोक आपण ऐकल्यानंतर आणि त्याच्यावर विचार केल्यानंतर आपल्या ही गोष्ट तरी आपल्याला साफ होऊन जाते की शहाजीराजांच्या बाजूने तरी जिजाबाई आणि शिवाजी महाराजांबद्दल काही कौटुंबिक आकस नव्हता, किंवा वैयक्तिक आकस, किंवा देशभावना नव्हती. ते दोन श्लोक काय, पहिला श्लोक जो आहे तो शिवाजी महाराजांच्या बद्दल आहे, तो मी माझ्या लॅपटॉपवर तुम्हाला वाचून दाखवतो. हा श्लोक जो आहे तो राधा माधव विलास चंपू या संस्कृत ग्रंथामध्ये लिहिलेला आहे, आणि बी का राजवाड यांनी या ग्रंथाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे, प्रस्तावनेमध्ये या श्लोकाचं मराठीमध्ये विवेचन केलेलं आहे. ते बी का राजवाड यांनी जे मराठीमध्ये या श्लोकाचं विवेचन केलेलं आहे ते मी थोडक्यामध्ये वाचून दाखवतो. जो एक श्लोक आहे तो श्लोक असा आहे, टीकेचा धनी लेख जयाचा शिवाजी, करी तो चहू पात शहासी बाजी, तयाला रणा माझी हे एक माने, अरिजे गला घालून ये कमाने. हा श्लोक आहे, ठीक आहे. आता या श्लोकाचं विकार राजवाड यांनी मराठीमध्ये काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, काय विवेचन केलेलं ते मी सांगतो. राजवाडे असं म्हणतात की कवी असं म्हणतो या श्लोकामध्ये, शहाजीचा लेख व वारस जो शिवाजी, तो शहाजीच्या हयातीनंतर राजत्व दर्शक जो तिलक उर्फ टिक्का त्याचा प्रथम हक्कदार आहे. बघा कवी काय म्हणतो की शहाजीच्या हयातीनंतर राजत्व दर्शक जो तिलक की उर्फ टिक्का त्याचा प्रथम हक्कदार आहे. शिवाजीने चारी पादशास लढाईच्या रणांगणावर फिरून घोड्यांसारखे जेर केले आहे व शत्रू राजांच्या गळ्यात कमाना अडकवून त्यांना नरम आणले आहे. आता याचा अर्थ काय होतो की जेव्हा हा श्लोक लिहिला गेला तेव्हा जयराम पिंडे नावाचा कवी होता, तो शिवाजी महाराजांना भेटलेला नव्हता. शिवाजी महाराजांची कीर्ती त्याच्या कानावर पडली होती आणि ती कीर्ती वर्णन करण्यासाठी, वर्णन करून सांगण्यासाठी शहाजीराजांना त्यांना श्लोक लिहिलेला होता. या श्लोकामध्ये कवी काय म्हणतो की शिवाजीचा लेख व वारस जो शिवाजी, तो शहाजीच्या हयातीनंतर राजत्व दर्शक जो तिलक उर्फ टिक्का त्याचा प्रथम हक्कदार आहे. म्हणजे शहाजीराजांच्या हयातीनंतर शहाजीराजांचा मुलगा जो शिवाजी, जो त्यांच्या राजत्व दर्शक तिलक म्हणजे राजा होण्यासाठी प्रथम हक्कदार आहे. म्हणजे शिवाजीराजांचं युवराज, शिवाजीराजे युवराज आहेत आणि शहाजीराजांनंतर शहाजीराजांच्या सिंहासनावर शिवाजी महाराजांचा पहिला हक्क आहे असं कवी म्हणतो. त्याच्यानंतर पुढे तो काय म्हणतो की हा शिवाजी एवढा पराक्रमी आहे की त्याने चारी पादशाहांना रणांगणामध्ये गरगर गरगर फिरवून, घोड्याला जसं गरगर फिरवून एखादा पराक्रमी योद्धा त्याला जेर करतो, त्याला जेरीस आणतो, त्याला स्वतःच्या काबूत आणतो, तसे या चारी पादशाहांना शिवाजीने दमून टाकलेला आहे आणि स्वतःच्या काबूमध्ये आणलेला आहे. शत्रू राजांच्या गळ्यामध्ये प्रभू रामचंद्राप्रमाणे शिवाजीने आपले धनुष्य अडकवून त्यांना धनुष्याच्या कमानीने त्यांना बंदिस्त केलेलं आहे. हे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं आणि शिवाजी महाराजांच्या हक्काचं वर्णन कवी जयराम पिंडे शहाजीराजांसमोर त्यांच्या दरबारामध्ये करतो आणि शहाजीराजे त्याच्यावर कोणतंही ऑब्जेक्शन घेत नाहीत किंवा आक्षेप घेत नाहीत आणि हा श्लोक तसाच्या तसा त्या पुस्तकामध्ये राहतो. याचा अर्थ शहाजीराजांच्या मनामध्ये या गोष्टीला कुठेतरी मान्यता होती की शिवाजी महाराजच त्यांच्यानंतर त्यांच्या सिंहासनाचे उत्तराधिकारी आहेत आणि शिवाजी महाराज एवढे पराक्रमी आहेत हे पण त्यांना माहित होतं. ते कवीने सांगायची गरज नव्हती, पण कवीने जेव्हा सांगितलं असेल तेव्हा त्यांना नक्कीच आनंद झाला असेल की माझ्या मुलाची कीर्ती एवढी पसरलेली आहे.
यातून दोन गोष्टी सिद्ध होतात की शहाजी राजांना जर शिवाजी महाराज त्यांच्यानंतर वारस झाले असते आणि त्यांच्या सिंहासनावर बसले असते तर नक्कीच आवडलं असतं, पण ही गोष्ट घडून आली नाही. त्याचं कारण असं की शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कर्तृत्वाने एवढं मोठं राज्य उभं केलं की शहाजीराजांच्या राज्यामध्ये हक्क मागायला जायला किंवा त्या राज्यावर हक्क सांगायची त्यांना काही गरजच राहिली नाही. त्यांनी स्वकर्तृत्वाने शिवाजी महाराज एवढे मोठे झाले की आता मी शहाजीराजांच्या राज्यावर जातो आणि मला पोट भरण्यासाठी दावा सांगतो हे करायची त्यांना गरज लागली नाही. आणि शिवाजी महाराजांना या गोष्टीची गरज लागणार नाही हे कळणे इतके शहाजीराजे पण बुद्धिमान होते, त्यामुळे शहाजीराजांनी हा श्लोक ऐकून हसून थोडस मनामध्ये सोडून दिलेला असणार आहे असं मला वाटतं. पण या श्लोकामधून एक गोष्ट सिद्ध होते की शहाजीराजे शिवाजी महाराजांबद्दल काय विचार करत होते. शहाजीराजे शिवाजी महाराजांना स्वतःच्या सिंहासनाचा उत्तराधिकारी समजत होते, चारही पादशांना जेर करणारा पराक्रमी पुरुष समजत होते. त्यामुळे शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना मनामध्ये जर आकस असता तर त्यांनी हा श्लोकच त्या कवीला त्या पुस्तकामधून काढून टाकायला सांगितलं होतं, पण शहाजीराजांनी तसं केलं का? नाही केलं. याचा अर्थ शहाजीराजांच्या मनामध्ये शिवाजी महाराजांबद्दल कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक आकस नव्हता. राहता राहिली गोष्ट जिजाबाईची, तर जिजाबाई बद्दल पण एक श्लोक जयराम पिंडेने लिहून ठेवला आहे. जिजाबाईला न बघता त्या काळी जी कीर्ती जिजाबाईची त्यावेळेला भरतखंडात पसरली होती त्यावरून तो श्लोक काय तो आपण बघूया. आणि विका राजवाड्यांनी त्याचं काय विवेचन केले ते पण मी तुम्हाला लॅपटॉपवर वाचून दाखवतो. कवी असं म्हणतो, जसी चंपकेशी फुले खुल्ल जाई, भली शोभली ज्यास जाया शिवाजी, जिचे कीर्तीचा चंबू जंबूद्वीपाला. जंबूद्वीप म्हणजे भारत, भारत देशाला जंबूद्वीप हे पण एक नाव आहे. जिचे कीर्तीचा चंबू जंबूद्वीपाला, करी साऊली माऊली मुलाला. या श्लोकाचं विवेचन राजवाड्यांनी काय केलंय, अर्थ काय सांगितलाय. कवी म्हणतो की जिजाई ही शहाजी सारख्या धीर उदार व पराक्रमी पुरुषाला चांगलीच साजण्यासारखी बायको होती. म्हणजे कवीचं म्हणणं आहे की शहाजीराजांमध्ये जे गुण होते, धीर होता, उदार होते, पराक्रमी होते, दानी होते, ज्ञानी होते, अशा पुरुषाला साजण्यासारखी स्त्री जिजाबाई होती, म्हणजे तिच्या अंगामध्ये पण हे सर्व गुण होते. आणि ती केवळ नवऱ्याच्या कीर्तीवर विकत नसून स्वतःच्या धीर उदार गंभीर वृत्तीने तिची कीर्ती त्या काळी सर्व भरतखंडामध्ये पसरली होती. हे सगळे गुण जरी तिच्या अंगामध्ये असले तरी शहाजी राजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी म्हणून जिजाबाईचं नाव संपूर्ण भरतखंडात झालं नव्हतं. शहाजी राजांच्या नावावर जिजाबाईचं विकली जात नव्हती किंवा तिची कीर्ती पसरत नव्हती असं कवी सांगतो. तिची कीर्ती कशामुळे पसरलेली होती, तिच्या अंगी असणाऱ्या धीर उदार व गंभीर वृत्तीने जिजाबाईची कीर्ती संपूर्ण भरतखंडामध्ये त्या कालखंडामध्ये पसरलेली होती. इतकेच नव्हे तर तिच्या चंबूच्या घुमटाखाली म्हणजे घुमटाच्या सावलीखाली सर्व जंबूद्वीप म्हणजे जंबूद्वीपातील सज्जन लोक यवनांच्या जुलमास कंटाळून आश्रयार्थ येत असत. म्हणजे जिजाबाईची ही जी कीर्ती सगळीकडे पसरली होती त्यामुळे जिथं जिथं परकीय सत्तांकडून अन्याय होत असे, जुलूम अत्याचार होत असे आणि लोकांना स्वतःच्या धर्माचं पालन करता येत नसे, लोकांना स्वतःच्या मनाप्रमाणे जगता येत नसे, तेव्हा तेच लोक ती परकीय राजसत्तेच्या अंमलातून किंवा यवनी सत्तेच्या अंमलातून निघून जिजाबाईच्या आश्रयार्थ तिच्या मुलकात राहण्यासाठी येत असत. कारण जिजाबाईच्या मुलकात आल्यावर परकीय सत्तेचा आपल्याला उपद्रव होणार नाही एवढा विश्वास लोकांना वाटत असे. हा विश्वास वाटत असे कारण लोकांना जिजाबाई तेवढी पराक्रमी वाटत असे की तिच्या मुलकामध्ये जाऊन राहिल्यानंतर यवन पण येऊन आपल्याला उपद्रव पोचवू शकणार नाही. एवढी जिजाबाईची कीर्ती त्या काळी भरतखंडामध्ये पसरली असं वर्णन श्लोकामध्ये कवी करतो. तो श्लोक शहाजीराजांच्या दरबारामध्ये वाचून दाखवतो आणि शहाजीराजे त्याच्यावर काही एक आक्षेप घेत नाही, तो श्लोक पुस्तकात ठेवायला सांगतात. याचा अर्थ काय आहे, शहाजीराजांनी कवीने म्हणलेल्या सगळ्या मुद्द्यांना दुजोरा दिलेला. शहाजीराजांना मनोमन हे जिजाबाईची जे कर्तृत्व किंवा जे काही गुण गौरव कवीने केलेला आहे तो मान्य आहे. जिजाबाई खरोखर त्या तोलामोलाची स्त्री होती. जिजाबाई किती तोलामोलाची स्त्री होती याचं विवेचन मी माझ्या दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये केलेलं आहे, आपण तो व्हिडिओ अवश्य बघावा. आणि एक गोष्ट ही पण आहे की जेवढं आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराज आणि शहाजीराजांना आपण मान दिला किंवा त्यांच्या कार्याला आपण ओळख मिळवून दिली तेवढी जिजाबाईला दिली गेली नाही. जिजाबाईचा त्याग, जिजाबाईचा धीरवृत्ती, जिजाबाईचा संयम, जिजाबाईचा दृढ निश्चय ह्या गोष्टींकडे आपण तितकंसं लक्ष दिलं नाही इतिहासकारांनी. त्यामुळे जिजाबाईवर अन्याय झालेला आहे, जिजाबाईबद्दल एक स्वतंत्र नवीन विचार करण्याची गरज आहे. ही गोष्ट मी आपल्या सगळ्यांना परत एकदा सांगू इच्छितो. त्याच्या आपण या गोष्टीमधून आता हे दोन श्लोक वाचल्यानंतर एवढं तरी आपण म्हणू शकतो की शहाजीराजांच्या मनात जिजाबाई आणि शिवाजी महाराजांबद्दल कोणत्याही प्रकारचा वैयक्तिक आकस नव्हतं. मग त्यानंतर
शहाजी राजांना जर हा जर वैयक्तिक आकस असता जिजाबाई आणि शिवाजी महाराजांबद्दल, तर शहाजी राजांनी जिजाबाईला आणि शिवाजी महाराजांना पुण्याच्या जहागिरीची जबाबदारी सोपवली नसती। कारण पुण्याची जहागीर ही मुळामध्ये एक मोठी जोखमीची गोष्ट होती। मगाशी मी सांगितलं तसं की तीन मुघली सत्ता, तीन परकीय सत्तांच्या किंवा यवनी सत्तांच्या सीमेवर असणारी जहागीर होती। त्या परकीय सत्तांव्यतिरिक्त त्या परिसरामध्ये राहणारे जमीनदार, वतनदार, पाळेदार, कुंड, जे काही स्थानिक लोक होते, सत्ताधीश लोक होते, मराठे होते, ते लोक पण ती जहागीर नीट चालू देणारे नव्हते। या सगळ्या लोकांना काबूत आणणं, ती जहागीर स्थिर करणं, परकीय सत्तांना लगाम लावणं आणि त्या जहागिरीला ऊर्जित अवस्थेमध्ये आणणं ही गोष्ट एवढी साधी सोपी गोष्ट नव्हती। जर शहाजीराजाने ती जबाबदारी जर जिजाबाईवर सोपवली असेल आणि शिवाजी महाराजांवर सोपवली असेल, तर आपण कुठल्या गोष्टीने म्हणणार की शहाजीराजांना त्यांच्या कलागुणांची जाणीव नव्हती, कर्तृत्वाची जाणीव नव्हती, किंवा शहाजीराजांच्या मनात त्यांच्याबद्दल आकस होतं? मला असं वाटतं शहाजीराजांच्या मनात जिजाबाई आणि शिवाजी महाराजांबद्दल असला असणं, तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाबद्दल किंवा त्यांच्या क्षमतांबद्दल एक आदर असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे। म्हणून विश्वासाने शहाजीराजांनी पुण्याच्या जहागिरीची व्यवस्था जिजाबाई आणि शिवाजी महाराजांना सोपवली। आता हे झालं शहाजीराजांच्या बाजूने। शिवाजी महाराजांच्या बाजूने काय किंवा जिजाबाईच्या बाजूने काय? शिवाजी महाराजांनी जिजाबाईच्या बाजूने शहाजीराजांच्या मनामध्ये अत्यंत आदर आहे। कारण शहाजीराजांनी तो आदर फक्त स्वतःच्या कुटुंबाच्या मनामध्ये कमवला नव्हता, तर त्या कालखंडामध्ये समग्र भारतखंडामध्ये शहाजीराजांच्या बद्दल आदर होता। शहाजीराजांसारखा पराक्रमी, शांत, विद्वान, ज्ञानी, गुण जाणणारा, गुणग्राहक राजा, जनतेचा विचार करणारा राजा हा त्या कालखंडामध्ये अस्तित्वात नव्हता। शहाजीराजांची कीर्ती चारही बाजूला पसरलेली होती की एक व्यक्ती ज्यानं चार पातशाहांना हरवलं, एक एतद्देशीय व्यक्ती जो परकीय सत्तांच्या विरोधात काही काळासाठी का होईना 3 वर्षासाठी राजा झाला, ज्याने या महाराष्ट्रामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की आपण मोगलांना हरवू शकतो, मराठ्यांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला, इतर देशांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण केला की मोगल अजिंक्य नाहीयेत, त्यामुळे अखंड भारतखंडामध्ये त्यातही महाराष्ट्रामध्ये जास्त शहाजीराजांकडे सर्वत्र आदराने आणि एका आपण म्हणतो की भीतीयुक्त आदराने पाहिलं जायचं की शहाजीराजांबद्दल प्रत्येक माणसाला आस्था होती, प्रेम होती। शहाजीराजांनी तेवढा दानधर्म केला होता, शहाजीराजांनी तेवढा पराक्रम केला होता, शहाजीराजांनी त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक माणसाला कधी रिकाम्या हाताने खाली पाठवलं नाही, त्याचा प्रॉब्लेम सोडवला, त्याच्या समस्या सोडवल्या होत्या। महाराष्ट्रामधल्या प्रत्येक माणसाचा शहाजीराजे कर्नाटकात जरी असले तरी कधी ना कधी शहाजीराजांशी संबंध आला होता। या अशा व्यक्तिमत्वाशी कोणी वैर ठेवूच शकत नाही, कोणी आकस ठेवू शकत नाही। काही असलंच तर आपण शहाजीराजांकडनं शिकू शकतो। शिवाजीराजांची पण शहाजीराजांबद्दलची हीच भावना होती, जी अखंड भरतखंडाची भावना होती की शहाजीराजांनी जो पराक्रम केला त्याप्रमाणे आपण पराक्रम करून दाखवावा। शहाजीराजांनी ज्या पद्धतीने पाच पातशाहांना जेर केलं त्या पद्धतीने आपण पातशाहांना जेर करून आपण राज्य निर्माण करावं स्वतःचं। जिजाबाईच्या मनामध्ये देखील शहाजीराजांबद्दल अत्यंत आस्था, प्रेम आणि आदर होता, जो कधी कमी झाला नाही। कारण जिजाबाईच ती व्यक्ती होते जिने शहाजीराजांचा लहानपणापासूनचा ते शहाजीराजे जिवंत असेपर्यंतचा संघर्ष अखंडपणे पाहिला होता। ती त्या संघर्षाची साक्षीदार होती। जिजाबाई इतका कोणाही शहाजीराजांचा संघर्ष जिजाबाई इतका कोणालाही माहीत नव्हता। कारण बाकीच्या व्यक्ती शहाजीराजांच्या आयुष्यामध्ये नंतर आलेले आहेत, कालांतराने आलेले आहेत, त्यांच्या आयुष्यातले संघर्षाचे दिवस संपून जाऊन ते एक सामर्थ्यशाली राजा म्हणून सुस्थापित झाले तेव्हा आलेले आहेत। जेव्हा तुम्ही संघर्षाच्या दिवसामध्ये त्या व्यक्तीबरोबर नसता तेव्हा तुम्ही त्या माणसाला समजू शकत नाही। जिजाबाई पहिल्या दिवसापासून, लग्न झाल्यापासून ते शहाजीराजांचा मृत्यू होईपर्यंत तिने शहाजीराजांचा जीवन प्रवास पाहिलेला आहे। आणि मला असं वाटतं की जेवढं मी जिजाबाईला ओळखतो किंवा जेवढं मला तिच्या चरित्राची ओळख आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की तिच्या मनामध्ये शहाजीराजांबद्दल प्रेम, आदरभाव आणि जे आपण म्हणतो की एक प्रकारचं दोन माणसांना समजूतदार माणसांमध्ये एक समजूतदारपणा असतो किंवा परिपक्वपणाची भावना होती, तीच भावना असणार आहे। त्याच्यामुळे जेव्हा शहाजीराजे परत आले 1662 साली महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी स्वतः त्यांना सामोरे गेले, पालखीमधून उतरले, शहाजीराजांना पालखीमध्ये बसवलं, त्यांच्या पादुका स्वतःच्या हातामध्ये घेतल्या आणि 9 कोस महाराजांबरोबर चालत आले। ही गोष्ट त्यांनी शहाजीराजांबद्दल आदर होता म्हणून केली की ज्या वेळेला शहाजीराजे असतील त्यावेळेला शहाजीराजेच राजे असणार आहेत, शहाजीराजांच्या समोर कोणताही माणूस पालखीमध्ये बसणार नाही, मग तो माणूस शिवाजी महाराज का असेल। म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वतःच्या कृतीने ही गोष्ट सिद्ध केली की मी जरी किती पराक्रम केला, राज्य मिळवलं, मी पुढे जाऊन छत्रपती जरी झालो, तरी ज्या वेळेला शहाजीराजे येतील त्यावेळेला अग्रस्थान शहाजीराजांचं आहे आणि त्यांच्या पादुका कवटाळून मी अनवाणी पावलाने त्यांच्याबरोबर चालणार आहे। आणि ही जी शिवाजीराजांची भावना होती तीच अखंड महाराष्ट्राची भावना शहाजीराजांबद्दल त्या काळामध्ये होती, आपण लक्षात घेतलं पाहिजे। एवढं मोठं शहाजीराजांचं कर्तृत्व आहे। जिजाबाई शहाजीराजांच्या मृत्यूनंतर सती जायला निघाली, खरं तर जायची काही गरज नव्हती, पण ती सती जायला का निघाली
तर तिचं आयुष्य शहाजीराजांशीच बांधलेलं होतं. अंतर्जनी पडलं असेल तेव्हा शहाजीराजे नसल्यानंतर तिच्या आयुष्याला राहण्यासाठी काही अर्थ राहिला नाही असं तिला वाटायला लागलं, म्हणून ती सती जायला निघाली असा निष्कर्ष आपण काढू शकतो. कारण शहाजीराजेच नाही आहेत तर इथून पुढे जे काही होईल ते जगण्यामध्ये बघण्यामध्ये या जगामध्ये तिला काही अर्थ राहिला नाही किंवा तिला काही या जगामध्ये स्वारस्य राहिलं नाही, म्हणून ती सती चाललेली होती. तर असे ज्या घटना आपल्याला दिसतात त्या घटनामधून जे अर्थ निघतात ते आपण समजून घेतले पाहिजेत. विनाकारण आपण त्या लोक सगळ्या लोकांमध्ये दुरावा होता असं नाही म्हणलं पाहिजे. आता सारांश थोडक्यामध्ये सांगतो, एक तास झालेला आहे व्हिडिओला, जास्त बोलत नाही. जर कोणी हा प्रश्न विचारला तर आपल्याला त्याला चार मुद्दे सांगता आले पाहिजे सारांशामध्ये. ते चार मुद्दे हे आहेत की शहाजीराजांनी शिवाजी महाराजांनी जिजाबाईंना टाकून दिलं होतं असं नव्हतं, पण शहाजीराजांना त्या दोघांपासून सत्तीची राजकीय फारकत घेणं भाग पडलं होतं काही काळासाठी, कारण दोन्ही राज्य टिकवायची होती. दुरावा होता असं नव्हतं, ती एक राजकीय फारकत होती घेतलेली कार्यसिद्धीस जाण्यासाठी, हे महत्वाचं आहे. त्यामुळे कोणी असं म्हणेल की दुरावा होता तर आपल्याला सांगता आला पाहिजे तो दुरावा नाहीये, ती राजकीय फारकत आहे कारण कार्यसिद्धीस गेलं पाहिजे. त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारण्याच्या कार्यामध्ये शहाजीराजांचा काही एक सहभाग नव्हता. ते मी दुसरा एक व्हिडिओ बनवला आहे की शिवाजी महाराजांच्या स्वराज्याबद्दल शहाजीराजांची काय भूमिका होती, तो व्हिडिओ तुम्ही पहा, तो पण मोठा व्हिडिओ त्यामुळे त्याच्याबद्दल मी इथे काही बोलत नाही. पण एक गोष्ट आहे की शिवाजी महाराज आणि शहाजी महाराजांमध्ये वैयक्तिक किती नातं प्रेमाचं आदराचं आणि आपुलकीचं असलं, शहाजीराजांनी जी जहागीर पुण्याची शिवाजी महाराजांना सोपवली त्याच्यामुळे शिवाजी महाराजांना स्वराज्य उभारण्यासाठी मदत झाली, ही गोष्ट खरी आहे. पण शिवाजी महाराजांनी जे राज्य उभं केलं ते स्वतःच्या प्रेरणेने उभं केलं, ते राज्य त्यांनी स्वतःच्या मेहनतीने उभं केलं, त्याच्यामध्ये ते राज्य उभारणीमध्ये शहाजीराजांचा सहभाग नव्हता, ते राज्य शिवाजी महाराजांनीच उभं केलं होतं. याच्याबद्दल सेतुमाधव पगडींनी लिहून ठेवलेलं आहे, ते मी त्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवलेलं आहे तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हे कशा हा मुद्दा कशावरून सिद्ध होतो ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी ते सर्व विवेचन एक तासाच्या व्यवस्थित केलेलं आहे, तो व्हिडिओ तुम्ही ऐका. आणि कोणी जर तुम्हाला असं म्हणलं की शहाजीराजांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारण्यामध्ये काय सहभाग होता, नव्हता. शिवाजी महाराजांचं राज्य शिवाजी महाराजांनीच उभं केलं होतं, पण याचा अर्थ असा नाही की शहाजीराजांचा शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीमध्ये सहभाग नव्हता. याचा अर्थ जर कोणी असा काढत असेल की शहाजीराजे शिवाजीराजे आणि जिजाबाई यांच्यामध्ये दुरावा होता, तर त्या गोष्टीला तितकासा काही अर्थ नाही. ती गोष्ट निखालच खोटी गोष्ट आहे आणि ती गोष्ट तुम्हाला माझा तो दुसरा व्हिडिओ बघितल्यानंतर समोरच्या व्यक्तीला पटवून देता येऊ शकेल. त्यामुळे मला वाटतं की सगळे मुद्दे आपण कव्हर केलेले आहेत. जे काही आक्षेप माझ्यासमोर आलेले आहेत ते सगळ्या आक्षेपांचं मी ते मला जेवढं शक्य होईल तेवढं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि माझं स्वतःचं वैयक्तिक मत असं आहे की शहाजीराजे जिजाबाई आणि शिवाजी महाराजांमध्ये वैयक्तिक दुरावा नव्हता, थोडीफार राजकीय फारकत होती. आणि सर्वांचं कार्य म्हणजे हेतू जरी एक होता, ध्येय जरी एक होतं, उद्देश जरी एक होतं, तरी कार्यसिद्धीस नेण्याचे मार्ग वेगळे वेगळे होते. कार्यसिद्धीस नेण्याच्या मार्गांचे आपले आपले आवडनिवड वेगळी वेगळी होती, पण माणसं शेवटी मनाने जोडलेली होती, तुटलेली नव्हती. आणि जो कोणी असा आरोप किंवा आक्षेप करत असेल तर त्याला एकतर इतिहास माहीत नाही, त्याला इतिहास समजून पण घ्यायचा नाही. माहीत नाही तर गोष्ट झालीच, पण इतिहास कोणी समजून सांगितलं समजून पण घ्यायचा नाही. आणि काही माणसं या देशामध्ये समाजामध्ये सर्वत्र आहेत, काही प्रवृत्ती या समाजामध्ये सगळीकडे आहेत. शिवाजी महाराज जिवंत होते तेव्हापासून आहेत आणि आज पण आहेत, पण शिवाजी महाराज जिवंत होते तेव्हापासून कसं शिवाजी महाराजांना शूद्र लेखता येईल, शिवाजी महाराजांचं कर्तृत्व कमी लेखता येईल, मग शिवाजी महाराज आणि शहाजीराजांच्या कुटुंबामधल्या लोकांची कशी बदनामी करता येईल काही ना काही कारणाने, याच्या प्रयत्नाने या प्रयत्नाला वाहून आयुष्य वाहून घेतलेली काही माणसं आपल्या समाजामध्ये प्रवृत्ती आहेत, त्या लोकांचे उपद्रव आहेत. पण ते आपण ऐकून सोडून नाही दिले पाहिजे. म्हणजे कोणी जर असा आरोप केला तर आपण ऐकून सोडून नाही दिलं पाहिजे जर आपण शिवाजी महाराजांवर प्रेम करत असू तर. कारण शिवाजी महाराजांची बदनामी रोखणं ही शिवाजी महाराजांच्या शत्रूंची जबाबदारी नाहीये, ती आपण शिवाजी महाराजांना आपले वैचारिक गुरु मानतो, आदर्श मानतो. शिवाजी महाराजांना आपण आपल्या जीवनामध्ये अग्रक्रम दिलेला आहे, शिवाजी महाराजांच्या मार्गाने आपण चालायचं म्हणतो. तर कोणी आपल्या शिवाजी महाराजांना खोटं ठरवत असेल तर पुराव्याच्या आधारे ते खोडून काढण्याची जबाबदारी पण आपली आहे. आपण शांत नाही बसलं पाहिजे, आपण समजून घेतलं पाहिजे, आपण अभ्यास केला पाहिजे, आपण बोललं पाहिजे. आणि याच एका भावनेतून मी हा व्हिडिओ बनवला होता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला माझे विचार कसे वाटले ते तुम्ही मला खाली कॉमेंट करून सांगा. एखादा मुद्दा तुम्हाला पटला नसेल तर तसंही मला सांगा. एखादा मुद्दा बोलायचा राहून गेला असेल आणि त्याच्यावर काही बोलणं भाग असेल तर तेही मला कळवा. नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नवीन नवीन येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशन बटनवर क्लिक करा. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तो व्हिडिओ असणार आहे शहाजीराजे शिवाजी महाराजांचे गुरु होते का नव्हते, याच्याबद्दल पण पुष्कळ लोकांनी वाद घातलेला आहे. तो वाद चालू आहे, तो कधी संपणार नाही.
पण त्याच्याबद्दल माझं जे मत आहे ते मत मी पुढच्या व्हिडिओमध्ये मांडणार आहे की शहाजीराजे शिवाजी महाराजांचे गुरु आहेत की नाही आहेत. स्वराज्य प्राप्तीचा विचार केला तर म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं कार्य उभारलं ते स्वराज्य उभारणीच्या कार्यामध्ये शहाजीराजे गुरु आहेत का नाहीत हा विषय त्या व्हिडिओचा असणार आहे. तेव्हा बघायला चुकू नका. एक दोन दिवसामध्ये मी तो व्हिडिओ अपडेट करेन. आपल्या सर्वांचे परत एकदा मनापासून धन्यवाद. आपण हा व्हिडिओ इतका वेळ एक तास झालेला व्हिडिओ आपण सगळ्यांनी ऐकला मन लावून त्याबद्दल आपले सर्वांचे मनपूर्वक आभार. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.